नमस्कार. लीड्स मराठी मंडळातर्फे आज स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावरती बोलण्यासाठी एवढ्या लांब आलोय मी भारतातून. या सावरकर यात्रे म्हणजे इंग्लंड दौरा जो चालू आहे त्यातलं आजचं हे चौथं व्याख्यान कालपासून सुरू झालं. दर शनिवार रविवारी 4 व्याख्यानं आहेत, सकाळ संध्याकाळ आणि मध्ये साधारण 1-2.5 तासाचा प्रवास. पण सावरकर विचार पोचवणं ही काळाची गरज आहे. सावरकरांचा विचार हा मनुष्याला मनुष्याशी जोडणारा विचार आहे. सावरकरांबद्दल खूप गैरसमज आहेत, गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले गेलेले आहेत. या सगळ्याबद्दल बोलणं खर तर एक भन्नाट आयुष्य जगलाय माणूस. 83 वर्ष वयाच्या 13 वर्षी शपथ घेतली, मारिता मारिता मरे तो झुंजेन. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा स्वराज्याचा अभिषेक तरी करीन किंवा चापेकर बंधूंसारखा फासावर तरी लटकेन अशी शपथ 13 वर्षी घेतली आणि तिथून 83 वर्षापर्यंत जे वचन दिलं, जे शपथ घेतली त्या शब्दांशी अत्यंत प्रामाणिक राहिला असं हे व्यक्तिमत्व 1.5 तासात मांडणं हे अशक्य आहे. खरं तर 3 दिवस पाहिजेत. एक सलग 3 दिवसाचे व्याख्यान मला पाहिजे, सावरकर व्याख्यान मला. आज उद्या परवा असे 3 दिवस, तेव्हा एक साधारण 50-60% सावरकर पोचवू शकेन मी. पण हरकत नाही, 1.5 तासात प्रयत्न करतो काय काय सांगता येईल, काय गरजेचं आहे. आता सावरकर हा कधी शिळा होणारा माणूस नाहीये. काळाबरोबर जुना होणारा माणूस नाहीये, सदैव काळाच्या पुढं चालणारा माणूस आहे. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ब्रिटिश अधिकारी एका ब्रिटिश माणसाने 1857 स्वातंत्र्य समर हे पुस्तक वाचलं. ते पुस्तक वाचल्यानंतर तो एवढा प्रभावित झाला. सावरकरांनी 2 पुस्तकं लिहिली इथे शिकत असताना. इथे ते 1905 आले, 1910 त्यांना इथून अटक करण्यात आली. एवढा काळ ते लंडनमध्ये होते, बॅरिस्टरचं शिक्षण घेत होते. बॅरिस्टरचं शिक्षण घेत असताना त्यांचा उद्देश फक्त बॅरिस्टर होणं हा नव्हता, तर त्याच्या बरोबरीने ब्रिटिशांना समजून घेणं हा होता. ब्रिटिशांना समजून घेणं, ब्रिटिशांच्या कायद्याचा अभ्यास करणं. कारण सावरकरांचे जे गुरु आहेत, सावरकरांनी ज्यांना आपलं गुरुस्थानी मानलं ते आहेत पहिले छत्रपती शिवराय, दुसरे आहेत लोकमान्य टिळक, गुरु गोविंद सिंह. आणि ज्यांची फिलॉसॉफी सावरकरांना भयंकर आवडली आणि त्या मार्गाने जायचं ठरवलं त्यांनी, संपूर्ण जगाच्या मानवतेचं भलं करणारी फिलॉसॉफी ती होती इटलीचा मॅझिनी. इटलीचा मॅझिनीचं सावरकरांवरती प्रचंड प्रभाव होता. म्हणून त्यांनी इथे असताना इटलीच्या मॅझिनीचं आत्मचरित्र लिहिलं. त्या आत्मचरित्राला 23-24 पानांची स्वतः प्रस्तावना लिहिली. ती प्रस्तावना जर तुम्ही वाचली तर तुमच्या असं लक्षात येईल की ही प्रस्तावना शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवली पाहिजे. माणूस म्हणजे काय, मानवता म्हणजे काय, धर्म म्हणजे काय,
आणि जगभरामध्ये चाललेली धर्माधर्मांमधली भांडणं म्हणजे काय, याचा अत्यंत सखोल अभ्यास. म्हणजे सखोल अभ्यासातून हिंदुत्ववादी विचारांकडे पूर्णपणे सावरकरांची वाटचाल झाली. ती अशी तशी झालेली नाही, त्याच्या आधी संपूर्णपणे इस्लामचा अभ्यास झालेला आहे, ख्रिस्ती धर्माचा अभ्यास झालाय, बायबल वाचलंय, कुराण वाचलंय, हदीस वाचलंय. हे सगळं वाचत असताना, या सगळ्याचा अभ्यास चालू असताना त्यांच्या असं लक्षात आलं की हिंदू धर्मासारखा जगात दुसरा सुंदर धर्म नाही. हिंदू ही एक अत्यंत आदर्श अशी जगण्याची पद्धत आहे. आणि मग त्यांनी 23 साली म्हणजे जेव्हा त्यांना स्थानबद्धतेत नेण्यात आलं, त्यावेळेला त्यांनी हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला आणि हिंदू धर्माची व्याख्या केली. त्यांना व्याख्या करणं गरजेचं वाटलं, कारण त्याच्या आधी असंख्य प्रकारच्या हिंदू या शब्दाच्या व्याख्या अनेकांनी करून ठेवलेल्या होत्या. प्रत्येक व्याख्येत कुठेतरी काहीतरी न्यून होतं, काहीतरी कमतरता होती. आणि मग ह्या सर्व इतर धर्मियांचा अभ्यास, धर्मग्रंथांचा अभ्यास त्याने अंदमानच्या निकोबारच्या सेल्युलर जेलमध्ये असताना केला. ती करण्याची गरज निर्माण झाली. जर तुम्ही 1857 स्वातंत्र्य समर हे इथे शिकत असताना लिहिलेलं पुस्तक आहे, दोन पुस्तकं म्हटलं मी, एक मॅझिनीचे आत्मचरित्र आणि 1857 स्वातंत्र्य समर हे विद्यार्थी दशेमध्ये बॅरिस्टरचं शिक्षण घेत असताना इथे बसून लिहिलेले दोन ग्रंथ आहेत. आणि जगातला पहिलं पुस्तक आहे 1857 स्वातंत्र्य समर हे, की जे प्रदर्शनापूर्वी म्हणजे प्रकाशन होण्याआधी त्याच्यावर बंदी आली. सावरकर नावाची दहशत काय असते की 1857 हे फालतू बंड होत असा अपप्रचार ब्रिटिश इंग्लंडमध्ये करत होते आणि या विद्यार्थी दशेतल्या विनायकाला ते सहन नाही झालं. मग त्याने 1857 इतिहासाचा पूर्ण अभ्यास केला आणि अत्यंत अप्रतिम असं 1857 स्वातंत्र्य समर ही स्वातंत्र्याची लढाई आहे, हे बंड नाही. भले आम्ही अपयशी ठरले असू, आम्ही हरलो असू, काय हरकत नाही, लढाई आहे, कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं. आणि का हरलो आम्ही? युद्ध कौशल्यात कमी पडलो म्हणून नाही हरलो आम्ही, आम्ही स्ट्रॅटेजीत कमी पडलो. आम्हाला युद्ध ही कशी असतात माहितीये, युद्ध कधीही मैदानावर जी घडतात त्याला खरं तर युद्ध म्हणत नाही. तलवारीला तलवार भिडते ती भिडते, तो एक औपचारिकपणा असतो. खरं लढाई युद्धावर जाण्यापूर्वी असते. सेनापती जो असतो ना, तो सेनापती संपूर्ण अभ्यास करून मैदानावर उतरत असतो. आणि ज्याचा संपूर्ण अभ्यास असतो आणि त्या अभ्यासामध्ये पंचमहाभूतांचा अभ्यास करावा लागतो, आणि तो पंचमहाभूतांचा अभ्यास ज्या सेनापतीचा पक्का असतो तो लढत हरत नाही कधी. छत्रपती शिवराय हरले नाहीत, बाजीराव पेशवा हरला नाही. ही पंचमहाभूतांच्या लढाईत आम्ही कमी पडलो, पंचमहाभूतांच्या अभ्यासात कुठेतरी आम्ही कमी पडलो. आणि ती बघा, क्रिकेटची एक मॅच असते ना, शेवटच्या ओव्हरपर्यंत चालते आणि मग 1-2 रनसाठी मॅच हरतो. हरण्याचं दुःख नाही, लढून हरलोय, जिंकता जिंकता हरलोय, अशी लढाई आम्ही हरलो होतो. ती तर ती स्वातंत्र्याचंच युद्ध होतं, ते बंड नव्हतं. आणि म्हणून त्यांनी 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं जोरदार समर्थन केलं. एक गंमत म्हणून सांगतो या पुस्तकावर ना, सावरकरांचं एक वाक्य आहे, मी मांडलेले विचार हे समाजाला पचायला पटायला रुचायला साधारण 30-40 वर्ष लागतात आणि तेवढी वर्ष वाट बघायची माझी तयारी आहे.
60 वर्षाचे झाले तात्या आणि त्यांचा वाढदिवस होता आणि सगळ्या समाजवादी लोकांनी म्हणजे एस एम जोशी ग्रुपने त्यांचा एक मोठा सत्कार करायचं ठरवलं पुण्यामध्ये. एस एम जोशी ह्या नावाने ते खूप परिचित होते. एकमेव सावरकर त्यांना एस एम जोशी म्हणायचे नाही, श्रीम जोशी म्हणायचे. भाषेत गोंधळ नाही. जिथे इंग्रजी बोलायचे तेव्हा सावरकरांसारखे इंग्रजी तुम्ही कधीच कुणाचं ऐकणार नाही. जेव्हा सावरकर मराठी बोलायचे तेव्हा एकही दुसरा शब्द येणार नाही. त्यामुळे एकमेव एस एम जोशींना श्रीम जोशी म्हणणारे एकमेव तात्याराव. तर हे श्रीम जोशी सावरकरांना निमंत्रण द्यायला गेले आणि म्हणाले तुमचा वाढदिवस साजरा करायचा. आश्चर्य वाटत तात्यांना. म्हणाले का हो, अख्खं आयुष्य मला शिव्या देण्यात गेलं, आता एकदम माझा वाढदिवस. नाही म्हणाले, तुम्ही हो म्हणा वाढदिवसाला. निमंत्रण जर स्वीकारलं तर व्यासपीठावर त्या दिवशी जाहीरपणे या प्रश्नाचं उत्तर देईन मी. हरकत नाही म्हणाले, तुम्ही सत्कार करताय ना, वाईट काही करत नाही, नकार देण्याचा प्रश्नच येत नाही. तसंही आता मी रिकाम आहे. येतो म्हणाले. गेले व्यासपीठावर सर्व समाजवादी नेते आणि त्याच्यामध्ये हे प्रखर हिंदुत्ववादी सावरकर बसले. इकडची तिकडची भाषणं झाली, मोठा सत्कार समारंभ झाला, थैली वगैरे त्यांना देण्यात आली आणि त्याच्यानंतर श्रीम जोशी उभे राहिले आणि म्हणाले आज याचं निमंत्रण द्यायला जेव्हा मी सावरकरांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मला असं विचारलं की काय हो, म्हणजे अख्खं आयुष्य तुमचं मला शिव्या देण्यात गेलं तर तुम्ही मला का बोलताय आणि का माझा सत्कार करावा असं वाटतंय तुम्हाला. तर त्याचं उत्तर मी आज जाहीरपणे देतो. ज्या 1857 पुस्तक लिहिणारा हा 24 वर्षाचा तरुण होता ज्याचा 60वा वाढदिवस आम्ही साजरा करतो, त्या 24व्या वर्षाच्या तरुणाने ज्या 1857 स्वातंत्र्य समर पुस्तक लिहिलं होतं त्याच्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचं जोरदार समर्थन केलं होतं. सर बहादूरशाह जफरचं तोंड फाटेस्तोय स्तुती केली होती. जिहाद आणि गाझी शब्दांचा सर्रास वापर केला होता त्या 24 वर्षाच्या 1857 लिहिणाऱ्या विनायक दामोदर सावरकरचा आज आम्ही सत्कार करतोय. तात्याला फक्त हसले. सगळं झाल्यावर शेवटी सत्कार मूर्ती उत्तर देते. म्हणाले हे आले ते त्यांनी पण सांगितलं. मी त्यांना विचारलं, ते म्हणाले मी सत्काराला आला तर व्यासपीठावर उत्तर देईन. त्यांचं उत्तर मी ऐकलं, मला हसायला आलं. हेच मी गेली कित्येक वर्ष म्हणतोय की मी मांडलेले विचार समाजापर्यंत पोचायला रोचायला 30-40 वर्ष लागतात. मी जे 24व्या वर्षी 1857 लिहिलं ते या समाजवाद्यांना पटायला रुचायला माझीसाठी यावी लागली. आता मी जे माझ्या वयाच्या 40व्या वर्षी हिंदुत्व नावाचं पुस्तक लिहिलंय, हिंदुत्वाचा जो प्रखर विचार मांडला तो या समाजवाद्यांना पटायला अजून मला 100 पर्यंत जगावं लागेल. तर कदाचित माझा 100 शतक महोत्सव हेच साजरा करतील आणि हेच व्यासपीठावर म्हणतील की आता आम्ही हिंदुत्ववादी सावरकरांचा सत्कार करत आहोत. खूप गमतीदार किस्से आहेत तात्यारावांच्या आयुष्यात. छोटे छोटे किस्स्यातून छोट्या छोट्या घटनांमधून माणसाचं मोठेपण दिसत असत. श्रीपू गोखले आणि ते संध्या स्वातंत्र्य मिळालेलं होतं, सगळं आयुष्य एक भयान आयुष्य जगून झालेलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेला श्रीपूंची वाट बघत बसायचे तात्या. ते आले, आलात का चला, की मग त्यांचा तो कोट घालायचा, दरवाजाच्या पाठीमागं छत्री लटकवलेली असायची, ती छत्री घ्यायची आणि चला फेरपटका मारायला. असे दोघं जण रोज संध्याकाळी फिरायला जायचे. तर ते फिरायला जाताना नेहमी एक गोष्ट तात्याराव करायचे, म्हणजे 70 उलटलेला म्हातारा काय करायचा, कोट घालून झाला की दरवाजाच्या पाठीमागं असा एक चांबड्याचा पट्टा लावलेला असायचा. बघा, देश स्वतंत्र झालेला आहे, वय 70 उलटलेलं आहे, थकलेलं आहे शरीर, कारण ज्या पद्धतीचं सावरकरांचं आयुष्य जर पाहिलं तर
काय काय यातना त्या शरीराने भोगले, नुसत्या शारीरिक नाही मानसिक सुद्धा. त्या कोटाच्या आतल्या कप्प्यामध्ये एक खंजीर असायचा, तर ते खंजीर काढायचे, त्याच बाहेर काढायचे, त्या पट्ट्यावर असे ते धार करायचे, परत ते काढायचे, आतमध्ये ठेवायचे, बटणं लावायचे, छत्री घ्यायचे, चला म्हणायचे. हे रोज शिंपू बघायचे, काय म्हणजे हे इथं विचारावंच म्हणून त्याने विचारलं, तात्या हे मी बघतो रोज, आता काय म्हणजे ह्याचं प्रयोजन काय आहे तुमचं, हे रोज जे काय धार करून निघतात. तर ते म्हणाले, समर्थांनी सांगितलेलं आहे नेहमी सज्ज राहावे. हो पण आता झालंय ते स्वतंत्र, आता तुम्हाला कोण येणार मारायला? म्हणाले असं नाही, मारायला कोण येईल नाही ना वेगळा प्रश्न आहे, आपण तयार व्हायला काय प्रॉब्लेम, काय त्यासाठी काय वेळ लागतो का, काय करावं लागतं, नुसतं जरा धार काढून ठेवून द्यायचं काय असतं माहितीये श्रीपू. मी ज्या पद्धतीचं आयुष्य जगलं आणि मी ज्या पद्धतीचे विचार मांडले, त्यांनी समाजामध्ये हजारो माणसं दुखावली गेलेली आहे. लाखो माणसांना मी माझ्या अंगावर घेतलंय, लाखो माणसं माझ्या विरोधात उभी आहेत. सगळ्यांनाच काय मी तात्या पटत नाही, सगळ्यांनाच काय सावरकर पटत नाही, अशी काही असतात माणसं जी कधीही अटॅक करू शकतात, जी कधी मला इजा पोचवू शकतात. तर स्वसंरक्षणासाठी आपण आपलं सज्ज असावं. काय असतं, मला कोणीतरी जर मारायला येणार असेल तर तो एकतर मारायला कुणाला जातोय, तर सावरकरांना. कोणतरी ऐरागरा माणूस नाही आहे मी, तो मला मारायला जाण्याआधी तो 8 दिवस माझी रोज परीक्षण करत असेल ना, की हा माणूस किती वाजता बाहेर पडतो, काय कपडे घालून बाहेर पडतो, त्याच्या बरोबर कोण असतं. तर हे सगळं तो जेव्हा बघेल, त्याच्यात त्याला हेही कळेल की हा नुसता एकटा बाहेर पडत नाही, हा निशस्त्र बाहेर पडत नाही, हा सशस्त्र बाहेर पडतो, आणि जो खंजीर याच्याकडे असतो त्याला रोज धार लावतो. त्याच्यावर शिकू म्हणाले, बरं ठीक आहे, उद्या समजा आपण धार लावून गेलो आणि अटॅक झाला, तर तुम्ही मारू तरी शकाल का आतला काढून? ते म्हणजे ती नंतरची गोष्ट आहे. पण त्याला हेही माहिती आहे, त्याचा अभ्यासामध्ये हेही असणार आहे, हाच तो माणूस आहे जो आई तारुण्यामध्ये जेव्हा जेव्हा मृत्यू त्याला भेटायला आला, त्या मृत्यूला ह्याच माणसाने हाकलून दिले. हाच तो माणूस आहे अंदमानची 11 वर्षांची अनन्वित अत्याचारांची शिक्षा भोगून जिवंत परत आलाय. हाच तो माणूस आहे जो मारिया बोटीमधून उडी मारून पळून गेलाय. हाच आहे तो माणूस. ही जी विरश्री आहे ही या म्हाताऱ्यामध्ये, त्या क्षणापुरती जर संचारली तर तो चाकू काढून आपल्यावर वार करू शकतो. म्हणून हरकत नाही ना, काय हरकत आहे, आपलं रोज धार करून ठेवून घेऊन जायचे. निघाले गमती जमतीचे किस्से आहेत सगळे. निघाले की पुण्यामध्ये SP कॉलेज अशी 2-3 लाईनीत कॉलेज आहेत, ती फर्ग्युसन कॉलेज, SP कॉलेज आणि कुठली कुठली आहेत. कॉलेज दिसलं की तात्यांची चाल बदलायची, एकदम मिलिटरी मॅन सारखी अशी चालायची. ते चालतात, मग शिकू पण चालायचे. कॉलेजमध्ये मुलं बघायची, ते म्हणजे असे काय, ते म्हणजे काय म्हाताऱ्याची टिंगल करायची. म्हणून जर 4 कॉलेजच्या पोरांनी माझी टिंगल करण्यासाठी, माझी नक्कल करण्यासाठी असं चालायला लागले, आणि चालता चालता कुठेतरी एखाद्याला असं हे मिलिटरी सारखं चालता चालता जर चुकून वाटलं की मिलिटरीत भरती व्हावं, तर ह्या टिंगलीचा राष्ट्रहितासाठी फायदा होईल. सदैव माणूस फक्त राष्ट्र सर्वतोपरी. माझ्या राष्ट्रापुढे काही नाही, हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाग विभव तुझ अर्पिले. जे जे मला येत, जे जे मला परमेश्वराने दिलंय, मला काय दिलंय, उत्तम वक्तृत्व दिलंय. वक्तृत्वाचा उपयोग कशाला करायचा? राष्ट्रहितासाठी करायचा. मला काय दिलंय? मी उत्तम कवी आहे, मी कविता करतो. माझ्या सगळ्या 10,000 पृष्ठ कवितांची काढून बघा, प्रत्येक कवितेचा शेवट हे कुठेतरी राष्ट्राला समर्पित आहे. नुसतीच गंमत म्हणून काय दिलंय आपलं लिहिलेलं नाहीये मी. म्हणून तर ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून 1937 म्हणाले होते की आज कथा कादंबऱ्या कवितांची राष्ट्राला गरज नाही आहे. तेव्हा लेखकांनो, साहित्यिकांनो, आता लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, आता राष्ट्राला बंदुकांची गरज.
हे असं बोलणारा हा माणूस आहे, असं सांगणारा हा माणूस आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून संपूर्ण आयुष्याकडे त्यांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल उपयुक्ततावाद हे सावरकरांच्या संपूर्ण आयुष्याचं एक बेस आहे जगण्याचा. प्रत्येक क्षणी प्रत्येक निर्णय घेण्याची जेव्हा जेव्हा वेळ आली त्यांच्या आयुष्यात त्या प्रत्येक वेळेला त्यांनी एकच विचार केला की दोन निर्णय घ्यायचे असतील, दोन मार्ग आहेत माझ्यासमोर. मी एका ठिकाणी अशा मोडवर येऊन थांबलो आहे, आता माझ्यासमोर दोन मार्ग आहेत, तीन मार्ग आहेत. या तीन मार्गांमधला सगळ्यात जास्त कुठला मार्ग असा आहे जो माझ्या राष्ट्राला सर्वात जास्त उपयोगी पडणार आहे. इकडनं गेलो तर मी किती उपयोगी पडणार आहे, इथून गेलो तर किती उपयोगी पडणार आहे, आणि इथून गेलो म्हणजे हे केलं तर किती उपयोगी पडणार आहे. आणि मग सर्वात जास्त ज्या मार्गाने गेल्यावर राष्ट्राचं हित साधलं जाणार आहे, मग भले त्या मार्गाने गेल्यामुळं कदाचित माझी बदनामी होईल, मग ती मला बदनामी मला चालेल. मला माझ्या व्यक्तिगत बदनामीपेक्षा राष्ट्रहित महत्वाचं आहे. कारण आदर्श कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. आदर्श कोण आहे? लोकमान्य टिळक. आदर्श कोण आहे? गुरु गोविंद सिंह. गुरु गोविंद सिंहांची चार मुलं राष्ट्रासाठी पाचावर लटकली, बायको रडायला लागली. गोविंद सिंहांनी विचारलं का रडतेस, एकदम चारही मुलं एकाच दिवशी फासावर लटकणार आहे, दुःख झालंय का? नाही म्हणाली, दुःख त्याच नाही आहे, दुःख ह्याच आहे की चारच मुलं का जन्माला घातल्या, काय बायका असतील, पुढची चार पोरं फासावर लटकतायत, बाई काय म्हणते, दुःख कसलं आहे, चार मुलं फासावर लटकायचं नाही, चारच मुलं जन्माला घातले. लोकमान्य टिळकांना आदर्श का मानले? लोकमान्य टिळकांचं पहिलं ब्रीद आहे, वेड्यासारखं मूर्खासारखं कधीही शत्रूच्या तावडीत सापडायचं नाही, कधीही शत्रूच्या तावडीत सापडायचं नाही. शत्रूला फसवून, शत्रूला ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून, शत्रूच्या तावडीतून सदैव निसटणं याला नेतृत्व करणं म्हणतात. राजकीय नेतृत्वाने राजकीय नेत्यांनी कसं असलं पाहिजे अडकून नाही उपयोगाचं. कारण एक नेतृत्व अडकलं की हजार कार्यकर्ते अडकतात. छत्रपती शिवरायांनी काय केलं? अडकून नाही बसले. कधी चार पावलं मागे यायचं, कधी कुर्णिसात करायचा बादशाला, कधी बादशाह समोर माफी लिहून द्यायची, कधी तिथनं पळून यायचं, कधी अफजलखानाला पत्र पाठवायची, आम्हाला भीती वाटते तुमची. माहिती आहे आत्ता फुल्यासारखं भेटायला गेलो तर मी मरणार आहे, माझी तेवढी ताकद नाही आहे, माझ्याकडे सैन्य नाही आहे तेवढं, माझ्याकडे मावळे नाही आहेत तेवढे. तो 5 लाख घेऊन आला, 5,000 कसं लढणार मी? सपाट मैदानावर लढण्यासाठी जे लागतं ते आत्ता माझ्याकडे नाही आहे. त्याच्याकडे रणगाडे आहे, त्याच्याकडे उंट आहे, त्याच्याकडे हत्ती आहे, माझ्याकडे नाही आहे काही. नाही फक्त घोड्यावर बसलेले 5,000 मावळे आहेत, कसं लढू मी? मग आता माझा स्ट्रॅटेजी खेळावी लागेल, धूर्तपणा, राजकीय मुत्सद्देगिरी. मग महाराजांनी काय केलं? अफजल खानाला पत्र पाठवलं, आम्ही भितरतो, आम्ही भयंकर घाबरतो, मी तुला मी नाही येऊ शकत, तुम्ही आम्हाला भेटा, मला भीती वाटते तुमची. खूप प्रतापगडावरनं खाली उतरायला तयार नाही का? सावरकरांना हे आदर्श आहे, आणि का सावरकरांनी सगळं जसंच्या तसं अख्ख्या आयुष्यामध्ये टिळक उतरवले, शिवाजी महाराज उतरवले, गोविंद सिंह उतरवले, आणि फिलॉसॉफी एकटीच्या मॅजिनीची. जे करायचं ते मानवतेच्या हिताचं करायचं, ज्यातून मनुष्य जातीचं भलं होईल. बघा, जात कुठली आहे? मनुष्य जात. हिंदू मुस्लिम शीख आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र मराठा चांभार सोनार, मनुष्य जात.
आणि मग शिवाजी खाली उतरतच नाहीत असं म्हटल्यानंतर मग काय काय प्रकार करून बघितले अफजल खानाने. आराध्य दैवत कुठलं? तुळजापूरची भवानी. तुळजापूरची भवानीची मूर्तीच तोडली. आता मूर्ती तोडल्यानंतर येणार ना महाराज खाली? माहिती आहे शिवाजी महाराजांना हे सगळं मुद्दा म्हणून चाललंय मी खाली उतरावं म्हणून. अजूनही शत्रू माझ्या बरोबरीचा झालेला नाही आहे, तोपर्यंत मी नाही खाली उतरणार. तू ये नाही. तुळजापूरची भवानीची मूर्ती तोडली तरी महाराज खाली उतरले नाही. मग तिथल्या पूजा करणाऱ्या ब्राह्मणाच्या तोंडात गो मांस कोंबलं तरी महाराज खाली उतरले नाही. मग प्रतापगडाच्या पायथ्याशी आला तो. मग अभिभाग पाय बनली बात आणि मग खाली उतरले महाराज. निशस्त्र भेटायला एकटे भेटायला गेले का? एकटे नाही गेले. अहिंसा परमो धर्मा. शिवाजी महाराजांना अर्धा मंत्र माहित नव्हता, पूर्ण मंत्र माहित होता. अहिंसा परमो धर्मा धर्म हिंसा तथैवच हे पूर्ण जिजाबाईंनी शिकवलेलं होत. संस्कार कोणाचे? श्रीरामाचे आणि श्रीकृष्णाचे. श्रीराम आणि श्रीकृष्णांचं मिलन म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्म आहे. आणि या तिघांचं एकत्र कॉम्बिनेशन म्हणजे सावरकरांचा जन्म आहे. ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नाही शिकवलं, हे बाळकडू घरात द्यावं लागतं. कुठल्या शिवाजी काय महाराज शाळेत गेले होते? एकटे नाही गेले. अहिंसाप्रमाण अहिंसेसारखा धर्म नाहीच, नो डाऊट. पण सावरकर म्हणतात ह्या सर्वोच्च अहिंसा धर्माच्या रक्षणासाठी हातामध्ये शस्त्र घेणं आणि हिंसा घडवून आणणं ह्याला त्याही पेक्षा मोठा धर्म म्हणतात. मग पुढे उदाहरण देतात गौतम बुद्धांचं, त्याचा गैरअर्थ काढतात इतर लोक की बुद्धाला विरोध करायचा. सावरकर अजिबात नाही, एका पायावर तयार आहे मी बुद्ध व्हायला, एका पायावर तयार आहे मी बुद्ध नीती स्वीकारायला. पण कधी? पृथ्वीवरचा शेवटचा माणूस पण बुद्ध व्हायला जेव्हा तयार होईल ना तेव्हा मी पण बुद्ध व्हायला तयार होईल. पृथ्वीवरचा शेवटचा माणूस हातातलं शस्त्र खाली ठेवून निशस्त्र व्हायला तयार होईल ना तेव्हा मी पण माझ्या हातातली सगळी शस्त्र फेकून द्यायला तयार आहे. पण तोपर्यंत मला माझ्या हातातलं शस्त्र नायला जाणे हातातच ठेवावं लागतं. वाघासमोर पंडित मोदक घेऊन गेला तर वाघाचा पंडित मोदक होतो. वाघासमोर बंदूक घेऊन जायची असे चालवायची नाही. सावरकरांचे मार्ग पटकन कळत नाहीत. सावरकर बंदूक घेऊन जायला सांगतात, मारायला सांगत नाही. वाघासमोर नुसतं बंदूक घेऊन जातो मी, एक हवेमध्ये गोळीबार करा परत धरा, वाघ घाबरणार, अटॅक नाही करू शकत तो, भीती वाटते त्याला. आपल्याला मारायचं नाहीये पण दहशत बसवलीच पाहिजे. हिंस्त्र श्वापदांचे दात आणि नख काढा एवढी हिंसा मला मान्य म्हणतात ते. कारण ते अटॅक कशाच्या जोरावर करतात? नख आणि सुळे त्यांचे दात. पशु आपल्याला कसा मारतो? वाघ माणसाला मारतो कसा? दुसऱ्या जनावराला मारतो कशामुळे? वाघाचे दात काढून टाका आणि वाघाचे नख काढा, वाघ काहीच नाही करू शकत. एवढी हिंसा आम्हाला मान्य आहे. आम्ही नायलाज म्हणून हातात शस्त्र घेतलंय, बाय चॉईस म्हणून नाही. आमच्या समोर उभा आहे त्याच्या हातामध्ये AK-47 आहे, आमच्या समोर उभा आहे त्याच्या हातामध्ये रायफल आहे, त्याच्या हातामध्ये पिस्तूल आहे आणि आम्ही निशस्त्र नाही होऊ शकत. एका गालावर थप्पड मारली दुसरा गाल पुढे करायचा हे तत्वच मान्य नाही. एका एक मान कापली की पुढे करायला दुसरी मान कुठे आहे? म्हणून
म्हणून मान कापायणार हे लक्षात आल्याबरोबर मान कापणाऱ्याची त्याची आधी मान कापणं हा धर्म आहे. मग ते श्रीरामाचं उदाहरण देतात, मग ते छत्रपती शिवरायांचं उदाहरण देतात. श्रीराम साक्षात परमेश्वर, साक्षात देव, मनुष्य रूपात जन्माला आला नाही का? अहिंसेसारखं शस्त्र नाही, रक्त सांडायचं नाही आणि विजय मिळवायचा, हे कसं काय शक्य आहे? मग ते सावरकर म्हणतात रामाला नसेल का कळलं? मग तर कळून सुद्धा रामाने हिंसा घडवली का? करून कळून सुद्धा युद्ध केलं का? मग युद्ध निशस्त्र हातात काही न घेता केलं का? नाही, लढला आहे राम. हिंदू धर्मातल्या सगळ्या स्टेप्स त्याने अवलंबून झाल्या. शेवटच्या क्षणापर्यंत, आदल्या दिवसापर्यंत रावणाकडे मेसेजेस पोचत होते, युद्ध टाळायचे आपल्याला, नाही लढायचे. ऐकायलाच तयार नाही रावण. नाईलाज झाला श्रीरामाचा, नाईलाज झाला आणि मग श्रीरामाने शस्त्र हातात घेतलं आणि रावणाचा वध केला. मजाने त्याला, गंमत नाही, मज्जाने केली त्याने, नाचला नाही तो. अवॉर्ड मिळालं येस ना, तसा रावणाला मेल्यानंतर, रावणाला मारल्यानंतर नाचला नाही ना. त्याला कुठल्याही त्या सोन्याच्या लंकेवर अधिराज्य गाजवायचं नव्हतं. लक्ष्मण सांगत होता, आता जिंकलास तू, सोन्याची लंका जिंकलास, आता तू बस. नाही म्हणाले, भेडायच काय, माझी अयोध्याच मला प्यारी आहे आणि विभीषणाला बसवून आलाय. म्हणजे मग हातात शस्त्र कशासाठी घेतलं होत? मिळवण्यासाठी नाही, तो उन्मत्त झालेला संपवण्यासाठी. हिंस्त्र श्वापदाला माळ्याला हातामध्ये शस्त्र घ्यावं लागतं, नाहीतर ते हिंस्त्र श्वापद आपल्याला पाडून जात. ही फिलॉसॉफी आहे, ही वैचारिकता आहे सावरकर. म्हणून सावरकर लढायला सांगतात, म्हणून साहित्यिकांना आता आत्ता गरज नाहीये. आता काही काळ एकही कादंबरी लिहिली नाही, एकही नाही चालेल. आत्ता गरज काय राष्ट्राला? बंदूक घेण्याची गरज आहे. तरुणांनो सामील व्हा ब्रिटिशांच्या सैन्यात. आता दुसरं महायुद्ध सुरूल, मी दुसरा महायुद्ध, मी ब्रिटिशांच्याकडे आता चॉईसच नाहीये. साता समुद्रापलीकडे इंग्लंडवरनं ते सैन्य नाही आणू शकत. त्यांना लढायचंय जपान बरोबर, त्यांना लढायचंय जर्मनी बरोबर. माणसंच नाही सैन्यामध्ये. सुवर्ण संधी आहे हिंदी तरुणांनो, भारतीय तरुणांनो, सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी आहे. गरज तुम्हाला नाही, गरज ब्रिटिशांना आहे. मग ते काय करतील? फुकटात तुम्हाला ट्रेनिंग देतील. असंच नाही ना भरती, चला या बसा, असं बसायचं नसतं. सैन्यात बसायला काय बसायला जात नाही, भाषण ऐकायला. आता येऊन तुम्ही बसल्यात तसे, तिथे लढायचे जाऊ, युद्ध करायचंय. मग युद्ध करायचं तर बंदुका चालवता आल्या पाहिजेत, रणगाडे चालवता आले पाहिजेत, तोफा टाकता आल्या पाहिजेत. मग ते आपोआप करता येत नाही, त्या सगळ्याचं ट्रेनिंग द्यावं लागतं. मग ब्रिटिशांनाही कळणार, पण ब्रिटिश नायलाज आहे. सैन्य लढायचे तर सैन्य पाहिजे, मग सैन्य पाहिजे तर ब्रिटिश ब्रिटनमधनं माणसं नाही मागू शकत. मग आता हिंदी तरुण हिंदुस्थानातले तरुण येत आहेत, तर त्यांना घ्यायला पाहिजे. मग त्यांना घ्यायला पाहिजे तर ट्रेनिंगचे पैसे आपण कसे मागणार? आम्हाला गरज आहे ना. मग ब्रिटिश काय करणार? फुकटात मिलिटरी ट्रेनिंग देणार. इकडे सुभाष बाबूंना सांगितले, जाऊन भेटा तिकडे जर्मनीला, हिटलरला फायदा करून घ्या. हिटलर जूनशी कसा वागलाय, हिटलर कुणाशी कसा वागलाय, आत्ता आमचं देणं घेणं काय नाही आहे. आत्ता लढाई इंग्लंड आणि त्यांच्यामध्ये आहे ना. आपला दुश्मन कोण आहे? ब्रिटन, ब्रिटिश. आम्ही गुलामगिरीत किती वर्ष कोणाला टाकलंय, कोणी टाकलंय? इंग्रजांनी टाकलंय. इंग्रजांना इथून हकलवून जावायचे. या दुसऱ्या महायुद्धाच्या सुवर्ण संधीचा फायदा देश स्वतंत्र करण्यासाठी करायचा.
मग काय करायचं, स्ट्रॅटेजी आहे, सगळ्या स्ट्रॅटेजी आहे. ह्या सगळ्यांना राजकीय मुत्सद्दगिरी म्हणतात. हे समजण्याची कुवत लागते, ती कुवत नसते मग माणसं टीका करतात. तिकडनं सुभाष बाबू तिकडनं लढतील, इकडनं ब्रिटिश सैन्यामध्ये 60-70% हिंदी तरुण असतील, मैदानामध्ये समोरासमोर होतील. ऐन वेळेला ब्रिटिशांच्याच पैशावर, ब्रिटिशांच्याच ट्रेनिंग देऊन ट्रेंड केलेले सैनिक, हातामध्ये ब्रिटिशांचीच बंदूक घेऊन मैदानामध्ये उतरलेले सैनिक, जेव्हा तिकडनं सुभाषबाबू आरोळी ठोकतील, वंदे मातरम भारत माता की जय, हर हर महादेव, तेव्हा फक्त बंदुका जर्मन सैन्यावरनं आणून ब्रिटिश सैन्यावर वळवायचे, एवढंच करायचंय. ऐन वेळेला दगा द्यायचाय ब्रिटिशांना, ऐन वेळेला विश्वासघात करायचाय. कोणाचा? ब्रिटिशांचा. ब्रिटिशांचा विश्वासघात करणं चुकीचं आहे का? विश्वासघात करूनच आमच्या देशावर राज्य कर. कर्णाला उदाहरण काय देतात सावरकर? कर्णाला कसं मारलं श्रीकृष्णाने? युद्धाच्या नियमांप्रमाणे मारलं का? नाही. युद्धाचा नियम काय असतो? समोरासमोर लढायचं असतं, पाठीमागून वार नाही करायचा. तेव्हाचे युद्ध, खुल्या मैदानात जे युद्ध करायचे ना, धनुष्यबाण आणि तलवारी घेऊन समोरासमोर युद्ध. समोरचा योद्धा निशस्त्र झाला तर अटॅक करायचा नसतो, थांबायचं असतं. त्याला सांगायचं उचल, ते पडले ना तलवार उचल. निशस्त्रावर वार करायचा नाही, मागून वार करायचा नाही, सूर्यास्तानंतर वार करायचा नाही, असे नियम आहेत, म्हणजे होते. आता या नियमानुसार कर्णाला मारायला सांगितलं का श्रीकृष्णाने? नाही, अजिबातच नाही. या नियमातला पहिला नियम, शस्त्र खाली ठेवलं, चाक रुतलं चिखलामध्ये आणि कर्ण खाली उतरला, निशस्त्र उतरला. शस्त्र खाली ठेवून उतरलाय, रथात ठेवून खाली उतरलाय, निशस्त्र आहे, चाक काढतोय, म्हणजे लढायला पण तो तयार नाही आहे, म्हणजे लढण्याच्या पोझिशन मध्ये पण नाही आहे. त्याच वेळेला अर्जुनाला श्रीकृष्ण सांगतो, मार. हे श्रीराम, हे श्रीकृष्ण, ह्याच्या त्या दोघांचं कॉम्बिनेशन छत्रपती शिवराय, हे सगळे आदर्श आहेत सावरकरांचे. ती स्ट्रॅटेजी वापरायला सांगताय. इंग्लंडचीच बंदूक, इंग्लंडच फुकटात ट्रेनिंग, इंग्लंडचाच पगार, इंग्लंडच्या बाजूने मैदानात उतरायचं, ऐन वेळेला फक्त बंदुकीची नळी ब्रिटिशवर फिरवायची, पास. ब्रिटिश हरले, आपला देश स्वतंत्र. आपण जर्मनीला नकळत मदत केली, जर्मनी आपले मित्र झाले. देश स्वतंत्र करायचा आहे. ब्रिटिशांशी प्रामाणिक राहण्याचा सवालच येत नाही. शत्रू त्या लायकीचा नाहीच आहे. शत्रूंनी सर्व पातळ्या नीतिमत्तेच्या धुळीला मिळवलेल्या आहेत. जालियनवाला बाग मध्ये निशस्त्र निरपराध हजारो माणसांवर गोळ्या चालवल्या आहेत. अशा शत्रूशी विश्वासघात नाही करायचं तर काय करायचं? प्रामाणिक राहायचं असतं अशा लोकांशी. आले कशामुळे? आले कशासाठी? राज्य करायला आले होते? नाही, व्यापार करायला आले. फसवलं ना, विश्वासघात केला ना आमचा. व्यापार करता करता आमचाच व्यापार करून टाकला. कुठली गोष्ट केली अशी ब्रिटिशांनी? एक गोष्ट सांगा मला, भारतीयांच्या हिताची आहे ती. रेल्वे भारतीयांच्या हिताची? अरे दिल्लीतला व्हॉइसरॉय मुंबईला येणार कसा? घोड्यावर ना, बैलगाडीत ना. स्वतःच्या फायद्यासाठी रेल्वे काढली. संदेश पाठवायचा घोड्यावर ना, तो एक नळी घेऊन, तो सुरमणी लिहिलेलं ते सगळं घेऊन फिरायचा तो. असा फिरवून देश नाही चालू शकत. म्हणून टेलिफोन, म्हणून तारा यंत्र, सगळं स्वतःच्या फायद्यासाठी आहे. दाखवलं असं तुमचं किती भलं करतोय आम्ही, अजिबात नाही. अशा ब्रिटिशांची गद्दारीच करायची असते. मुळात त्याला गद्दारी म्हणत नाहीत. शत्रूला जी भाषा कळते त्या भाषेत शत्रूशी बोलायचं असतं.
साधा सोपा नियम आहे जो श्रीरामाने अवलंबला. सांगून बघितलं, सुग्रीव गेला, जांबवंत गेला, मारुती राय गेले, ऐकायला तयार नाही रावण. ठीक आहे, आता नाहीलाच आहे, आता तू मरायला तयार हो, मारणार मी तुला. मारलं, रक्त सांडलं, वध घडवला, अहिंसा बाजूला ठेवली, उपोषणाला नाही बसले लंकेच्या बाहेर. रावणाच्या आतला माणूस जागा होईपर्यंत आमची अहिंसा अशी आहे ना. आणि मग आम्हाला त्यासाठी एकनाथ महाराजांची गोष्ट सांगतात. तो यवन थुंकला, आंघोळ करून आले होते, मग ते परत गेले, रागावले नाही, चिडले नाही, परत गेले, परत आले. असं काहीतरी 100-105 काही वेळेला घडलं ते. मग शेवटी त्या यवनाला लाज वाटली, त्याच्या आतला माणूस जागा झाला. होऊ शकतो एखाद्या यवनाच्या, पण तो एखादाच असतो ना. आतला माणूस जागा होणारा यवन म्लेंच एखादाच असतो. म्हणजे एकासाठी 100 का सहन करायचे आम्ही? नाही करू शकत. मग निशस्त्र भेटालया, एकटे भेटालया. महाराज खरंच निशस्त्र गेले का? नाही गेले, फसवलं ना. मग तसं जर बघितलं तर महाराजांनी फसवलं. ते निशस्त्रही गेले नाहीत आणि एकटेही गेले नाहीत. सगळी स्ट्रॅटेजी ठरवलेली होती, कुठून कसा वार करायचा सगळं ठरलेलं होतं. दगाफटका करणारच माहिती आहे, सापाची जात आहे. एक फार छान उदाहरण दिलं एका ठिकाणी. एक महापूर येतो आणि महापुरामध्ये माणूस बुडणार अशी माणसाला एका भीती वाटते, म्हणून तो बाजूच्या वृक्षावर चढून बसतो, वरच्या फांदीवर जाऊन बसतो. पाणी खाल्लं जात असतं, म्हणतो चला बस बेस्ट झालं, पाणी उतरलं, 2 दिवस उपाशी झालं तर काय हरकत नाही, मरत नाही मी. पाणी सगळं गेलं, महापूर संपला की मग खाली उतरू. असं तो म्हणेपर्यंत ती पातळी वर चढते, ते ज्या फांदीवर तो बघतेला असतो ती फांदी बुडते, मग तो आणखीन वर जातो. असं करत करत तो त्या वृक्षाच्या टोकापर्यंत जाऊन बसतो. आता टोकावर एकच फांदी आहे, घट्ट जीवाच्या आकांदाने ती फांदी जरून असा हलतोय वरती. त्याला माहितीये खाली आता इथे नाही येणार पाणी. असं आता आपण वाचलो 2 दिवसाने ते पाणी उतरलं की मग खाली उतरू, असं तो म्हणतोय, असा तो विचार करतोय. तोपर्यंत त्याच्या दृष्टीला पडलं त्याच फांदीवर एक नाग येऊन बसला होता. तो पण ह्याच कारणासाठी बसला होता, आपला जीव वाचवण्यासाठी वर 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 चढत तिच्या आईला तो कोणी बसला. आता दोघं समोरासमोर, आता माणसाच्या मनात विचार, अरे यार आता हा मला दंश करेल काय समजत नाही. खाली मृत्यू आहे, खाली पडलो मी, याला जर काय करायला गेलो आणि ह्यानी मला दंश केला, आमच्या झटापटीच्या आईला मी खाली पडलो तर महापुरात वाहून जाणार, म्हणजे मी मृत्यू. आता हाच विचार नागाच्या पण डोक्यात चालू आहे. आयला आता याला दंश केला गेलो, याने लाथाडलं आणि जर खाली पडलो तर मृत्यू, वाहून जाणार मी. ग बसा, खालच्या दोघांचा कॉमन शत्रू खाली आहे. तो कॉमन शत्रू जाईपर्यंत दोघे ग बसा. म्हणून ते 2 दिवस दोघेही ना एकमेकांकडे बघत शांत बसले. आता महापूर संपला, ते दोघं खाली उतरले. त्या 2 दिवशी त्या समोर असलेल्या नागाने मला दंश केला नाही यावर विश्वास ठेवून समस्त नाग जमातीवर विश्वास ठेवायचा का माणसाने? त्या नागाचा नाईलाज होता म्हणून गप्प बसला होता तो. आणि नागही हा विचार करतो, खाली उतरल्यानंतर त्या 2 दिवसात माणूस पण गप्प बसला होता, कारण त्याचा नाईलाज होता, त्याची मैत्री नाही होऊ शकत. शिवाजी महाराजांना माहित होत हा खाली नागोबा आलेला आहे, त्याला मारलाच पाहिजे, ठेचला पाहिजे, कारण तो मला ठेचत नाही तर.
आणि मग महाराष्ट्राला गेलेत ज्या निशस्त्र दिसणाऱ्या हाताच्या आतमध्ये वागणक होते. सगळं ठरलेलं होतं कोणी कसं कुठून यायचं. त्यांना दन माणसं आलेली आहे. आवाज ऐकता क्षणी आलेत सगळी माणसं आतमध्ये आणि लढाई झाली आणि कोथळा बाहेर काढला अफजल खानाला संपवलं. ही स्ट्रॅटेजी वापरायला शकतात. तर त्याला काँग्रेसने काय केलं ब्रिटिशांचे रिक्रुटमेंट ऑफिसर म्हणून हिणवलं सावरकरांना. कळलंच नाही त्यांना सावरकरांच्या पाठीमागे काय होत ते का असतील रिक्रुटमेंट ऑफिसर. नाही केलं आम्ही फुकटात. एक कित्येक हजार हिंदुस्थानातले तरुण मिलिटरीचे ट्रेंड सैनिक तयार झाले असते. ब्रिटिशांना निघून जावं लागलं असतं. भारत देश स्वतंत्र झाला असता मिलिटरी फोर्स इंडियाचा तयार रेडीमेड स्वतंत्र भारत झाल्या क्षणाला. कळलंच नाही. आणि हे सगळं माणूस कुठून सांगतोय माहिती की नाही. अंदमानची सेल्युलर जेलची शिक्षा भोगताना तिथून जी पत्र पाठवायची मुभा आहे त्या पत्रांमधन हे लिहून पाठवत आहेत नारायणराव सावरकरांना की तिथं हे काम कर. सगळ्या तरुणांना आवाहन कर सतत जाहीर सभांमधन सगळीकडनं. नारायणराव सावरकरांनी काँग्रेसमध्ये पण काम केले बरं का माहीत कसं ते सांगतो. अजून एक माणूस काँग्रेसचा होता त्याचं नाव डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार ज्यांनी नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. काँग्रेसचे होते. जी अंदमानात पत्र यायची जे इंग्लंडमध्ये शिकत असताना पत्र यायची नारायण सावरकरला नारायण डॉक्टर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार डॉक्टर मेडिकलला एकत्र स्टुडंट्स. म्हणजे दादाची पत्र विनायकाची पत्र विनायकाची पत्र जाहीरपणे त्यांचं कोंडाळलं. त्यांचा ग्रुप होता मेडिकलच्या स्टुडंटचा त्या स्टुडंटमध्ये ती पत्र जाहीरपणे वाचली जायची. एकाही पत्रामध्ये एकदाही घर कसं चाललंय एक तारखेला रेशन भरता का पैसे कुठून मिळतात काही संबंध नाही. एकच हिंदूंचं संघटनाचं काम चालू आहे ना क्रांतिकारकांना योग्य मार्गदर्शन करताय ना मी पाठवलेली शस्त्रसामग्री मिळते ना संसार कसा चाललाय माझी बायको काय तिथे करते माझं मूल मेलेलं आहे मेल्यानंतर ती सावरले का संबंधच नाही पत्रात कुठे. जे जे वाक्य लिहिलं ते सरळ राष्ट्र धर्म समाज. ती पत्र वाचून 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 जे अनेक कारणं आहेत आरएसएसच्या स्थापनेची त्यातले प्रमुख कारण विनायकाची पत्र नारायणने जी वाचून दाखवली ती ऐकणार आहे ऐकलेली आहे हेडगेवारांनी की हिंदूंचं संघटन हेची काय डोक्यात बसलं ना. काँग्रेसने स्वीकारला हिंदी राष्ट्रवाद. हिंदी राष्ट्रवादामध्ये नकळतपणे अहिंदूंनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावं म्हणून हिंदी राष्ट्रवाद. येणार आहेत का मुसलमान राष्ट्रीय चळवळीमध्ये. नाही येणार. मुळात राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली भारतीयांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सर यू ब्रिटिश अधिकारी ज्या संघटनेची स्थापना करतात ते स्वातंत्र्यासाठी करतील का. त्यांचंच राज्य आहे ना आणि त्यांना राज्य हजारो वर्ष करायचंय. सूर्य मावळत नाही म्हणतात ना. जिथे सूर्यच मावळत नाही ते त्यांचाच एक अधिकारी एक काँग्रेसची स्थापना का करेल विचार केलाय कधी. हे म्हणजे कसं झालं सांगतो तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं दिली की पटकन कळत. एक मिल काम मिल आहे मिल किंवा एक कारखाना आहे कारखान्याचा एक मालक आहे. कारखान्यामध्ये 250 कामगार काम करतायत. सगळं आनंदाने चालू आहे. 10 वर्ष झाली कारखाना चालू आहे. कारखान्यामध्ये सगळं आलबेल आहे सगळं छान चालू आहे. एक 18 वर्षानंतर हळूहळू कोणीतरी कुठून तरी कुठल्या तरी गोष्टींसाठी एक ठिणगी
कामगारांमध्ये पडायला सुरुवात झाली आणि ती मालकाच्या कानावर आली की कुठेतरी एक अस्वस्थता सुरुवात झाली, कुठेतरी एक व्हायला काही तर कामगारांच्या कुठेतरी मागण्या आहेत. आणि हा जर मी याला जर आत्ताच वेळीच आळा घातला नाही तर काय होईल, हे आज एक माणूस बोलते, उद्या दोन बोलतील, परवा तीन बोलतील, यांची एक संघटना तयार होईल, एक कामगार युनियन तयार होईल आणि या युनियनने उद्रेक होईल, उद्या कामगार कंपनी बंद पडेल, बंद पुकारला जाईल, संपावर जातील, मोर्चे निघतील, हे सगळं रामायण उद्या घडणार. अत्यंत हुशार आहे, अत्यंत ब्रिलियंट आहे कारखान्याचा मालक. त्यांनी आपल्याच एका माणसाला सांगितलं जा रिझर्व इंटरव्ह्यू दे आणि कामगार म्हणून जॉईन हो. नमक हराम सिनेमा पाहिला तुम्ही? एक्झॅक्ट ह्याच्यावरच पिक्चर आहे बघा. अमिताभ मालक आहे, मित्र जातो, कामगार बनतो, फक्त तिथे नंतर गोष्ट फिरते, तो खरंच कामगारांचा होऊन जातो. तर खरंच कामगारांच्या वेदना कळायला लागतात आणि मग दोन मित्रांमध्ये दुश्मनी होते आणि मग पुढे खूप राडे होतात. ते भाग वेगळा, पण सुरुवातीची गोष्ट तीच आहे, सेम. तू जा, तूच युनियनचा लीडर हो, तू एक मोर्चा काढ, मी खाली येतो, तुझ्या सगळ्या मागण्या मान्य करतो. मागण्या मान्य केला की तुला सगळे कामगार युनियन लीडर म्हणून तू प्रस्थापित होशील, तुला मान्यता मिळेल. म्हणजे युनियन कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ज्यांनी युनियनची स्थापना केली तो युनियन लीडर माणूस कोणाचा आहे? माझा आहे. अशा फुटकळ काहीतरी मागण्या मागायच्या ज्या मी पास करत जाईल आणि तू प्रस्थापित होशील, तू कायमस्वरूपी एक अधिकृत युनियन तयार होईल. पण ती युनियन कुणालाच कळणार नाही, तू त्यांच्याच वसतिगृहामध्ये राहायचं, त्यांच्या बरोबर राहायचं, त्यांच्या बरोबर काम करायचं, त्याच्या बदल्यात तुला अफाट पैसा मी देईन, काहीच काळजी करू नकोस. एक्झॅक्ट ब्रिटिशांनी हेच केलं. 1857 नंतर असा एक इतका प्रचंड मोठा गॅप पडला होता आणि ब्रिटिश हे जणू काही देव आहेत, परमेश्वराचे अवतार आहेत, अशी मानसिकता भारतीयांची तयार झाली होती. 1857 स्वातंत्र्य समर संपलं, अख्खा देश गिळंकृत केला, अख्खा देश त्यांच्या आधिपत्याखाली आला, राणी ही आपली पण राणी झाली. आणि एक अशा पद्धतीचा समज, अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट केला गेला आणि ते करण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या केल्या ब्रिटिशांनी. या देशावर मला 1000 वर्ष राज्य करायचे, तर मॅकॉलेला नेमला, मॅकॉलेला सांगितलं की तू एक संपूर्ण सर्वेक्षण कर या देशाचं आणि कशा पद्धतीची शिक्षण पद्धती इथे राबवली पाहिजे, कुठली एज्युकेशन सिस्टीम आणली पाहिजे त्याचा आम्हाला अहवाल दे. मॅकॉले फिरला 2-4 वर्ष, त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाऊन सांगितलं या देशामध्ये राज्य करणं एकदम सोपं आणि एकदम अवघड आहे, मधलं काहीच नाही. म्हणजे मग त्यांनी सांगितलं या देशामध्ये इतका जबरदस्त या देशाला इतिहास आहे, या देशामध्ये अत्यंत मोठमोठे शूरवीर जन्माला आलेले आहेत, या देशाला अत्यंत विजयाचा फार मोठा इतिहास आहे, इथे छत्रपती शिवराय जन्माला आले, तिथे महाराणा प्रताप जन्माला आले, तिथे झाशीची राणी जन्माला आले, इथे बाजीराव पेशवा जन्माला आलाय, इथे श्रीकृष्ण जन्माला आलाय, इथे श्रीराम जन्माला आलाय, इथे 4 वेद जन्माला आले, तिथे उपनिषद जन्माला आले. जगाला ज्ञान विज्ञान देणारं नालंदा विद्यापीठ विश्वविद्यालय इथे आहे, तक्षशिला इथे आहे. या देशावर राज्य करणं अत्यंत अवघड. हे सगळं वैभव विसरायला जर भाग पाडलं तर एकदम सोपं. हे सगळं वैभव ज्या भाषेत लिहून ठेवलंय ती भाषा आहे संस्कृत.
ह्यांचे सगळे ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. ह्यांची मूळ भाषा संस्कृत आहे. ही भाषा काढून टाका. एज्युकेशन सिस्टीम मधनं ब्रिटिशांनी, आता आपण जे शाळा महाविद्यालय इथे स्थापन करू त्या सगळ्या शाळा महाविद्यालयामधनं संस्कृत हद्दपार, त्या ठिकाणी इंग्लिश आणा, ते आपली भाषा आहे. संस्कृत हद्दपार झाली, इंग्रजी आली. भारतीय एकाही साहित्यिकाने इंग्रजीत काही लिहिलेलंच नाही. ऋग्वेद इंग्रजीत नाही, रामायण इंग्रजीत नाही, भगवद्गीता इंग्रजीत नाही. पुढच्या पिढ्यानुपिढ्या संस्कृत येईन असं झालं, वाचता येईना, लिहिता येईना, बोलता येईना, त्याच्या जागी इंग्लिश वाचता आलं, इंग्लिश लिहिता आलं, इंग्लिश बोलता. नकळतपणे साहित्य कुठलं वाचायला सुरुवात केली पिढ्यांनी, इंग्रजी. तुकाराम गायब झाले, संत ज्ञानेश्वर गायब झाले, एकनाथ महाराज गायब झाले, समर्थ रामदास स्वामी गायब झाले, ऋग्वेद गायब झाला, अथर्ववेद गायब झाला, सामवेद गायब झाला. 14 विद्या 64 कला जगाला देणारा सामवेद, पण आम्हाला माहितीच नाही. आम्हाला तुकाराम महाराज गोंधळ वाटायला लागले आणि आम्हाला शेक्सपियर मोठा वाटायला लागला. आम्हाला खाली पेरलेलं बीजातून एक रोपटं बाहेर येतं आणि ते सूर्याच्या दिशेने वर होत जातं आणि मोठा वृक्ष तयार होतो हे सांगणारे, अद्वैताचा नियम सांगणारे ज्ञानेश्वर आम्हाला कळलेच नाही. आम्हाला इंग्रजी भाषा आल्यामुळं आम्हाला वरचं फळ फेकलेलं खाली येतं हे सांगणारा न्यूटन कळला. संस्कृत हद्दपार झाली, सोप्प झालं. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरं, हे 25 करोड आहे, यांच्यावर राज्य करायचं आहे. 25 करोड इंग्लंडमधनं बोटीत घालून आणू शकत नाही, फार फार तर 5-10 हजार येणार आम्ही. मग काय करायचं, यांच्यावर दहशत बसली पाहिजे. सगळ्यात पहिलं काम केलं, भारतीयांना निशस्त्र बनवलं, तुमच्या हातातलं शस्त्र काढून घेतलं, शस्त्र बाळगण्याचा अधिकार काढून घेतला. आता तुम्हाला शस्त्र हवं असेल तर तुम्हाला शस्त्र बाळगण्याचं लायसन काढावं लागेल. लायसन देण्याचा अधिकार कोणाकडे आहे, ब्रिटिशांकडे. वा, काय हुशार आहेत ना हे गोरे. सावरकरांचा अभ्यास बघा कुठल्या लेवलचा आहे, इतिहासाचा अभ्यास. हा सगळा अभ्यास सावरकरांनी केलाय, म्हणून सावरकर जे निशस्त्र तरुणांच्या हातात शस्त्र द्यायला सांगतात ते शस्त्र आम्ही लायसन मागायला गेलो तर देणार नाहीत. ब्रिटिशांच्या सैन्यात भरती झालो त्यांच्याच भल्यासाठी, लढाईमध्ये लढण्यासाठी. ब्रिटिश स्वतःहून वेलकम करतील, हातामध्ये जगातली सर्वात महत्वाची शस्त्र हातात देतील, युद्ध सामुग्री हातात देतील, रणगाडे चालवायला शिकवतील, सगळं चालवायला शिकवतील, फुकट शिकवतील, ट्रेनिंगचे पैसे पण घेणार नाही, वर जेवायला घालतील, वर छान छान खायला देतील, सुदृढ बनवतील, तब्येती चांगल्या व्हायला पाहिजे, कारण आता तुम्ही ब्रिटिशांचे सैनिक आहात. आणि हे सगळं झालं की नळीचं टोक फक्त जर्मनांवर या इकडे आणायला किती वेळ लागतो, त्यासाठी तर तिकडे मी पाठवलंय सुभाषबाबूंना. सुभाषबाबूंना तिकडे कोणी पाठवलं, तात्यारावांनी पाठवलं. काय युद्धनीती आहे बघा, लढाई मैदानावर नव्हती, औपचारिकता असते. सगळं आधी जे तंबूत घडतं ना, कसं लढायचं, ते सावरकर आहे. कळलेच नाहीत आम्हाला, आम्हाला सावरकर कधी कळलेच नाहीत. दुर्दैव या देशाचं हेच 1857, मगाशी तो अर्धवट राहिला. 1857 पुस्तक एका ब्रिटिशांनी वाचलं आणि त्याला अद्भुत चमत्कार झाला त्याच्यासमोर. मॅजनीचं आत्मचरित्र 1857 हे लिहिलंय कोणी, सगळीकडे व्ही डी सावरकर कोण आहे, भारतीय कुठे आहे आता, कुठे आम्हीच त्याला दाबून ठेवलंय, कुठे अंदमानच्या सेलोर जेलमध्ये. अरे का, कारण तो भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढतो.
तो क्रांतिकारकांचं नेतृत्व करतो म्हणून आमच्याच गव्हर्नमेंटने बांधून ठेवलंय. ब्रिटिश असल्यामुळे सर्व परवानग्या काढल्या आणि अंदमानात सेलुलर जेलमध्ये पोचला त्या सावरकरला भेटायला. कोण आहे आम्हाला बघायचंय, भेटायचंय, बोलायचंय, एवढं अद्भुत लिहितो हा माणूस. कोठडीमध्ये तास दीड तास बैठक चर्चा, बाहेर पडताना एकच वाक्य म्हणाला, मिस्टर सावरकर चुकीच्या देशात आणि चुकीच्या वेळी जन्माला आलात. आज जर तुम्ही युरोपात जन्माला आला असतात ना तर जगातल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये तुमचे कोर्स लावले असते, तुमचे कविता लावल्या असत्या आणि मुलांना शिकवायला दिल्या असत्या, अभ्यासक्रमामध्ये असत्या. आज भारतामध्ये अब्राहम लिंकनची कविता असते, सावरकरांची नाही. अनादिमी अनंतमी अवध्यमी बला मारिल रिपू आहे ना, एकेका तरुणाला लढायची हिंमत देणारी ही कविता ही पाठ्यपुस्तकात असायला पाहिजे, महाविद्यालयांच्या भिंतींवर लिहिली गेली पाहिजे. तुमचा इजम बिजम तुमचं सगळं बाजूला ठेवा, पोरं तयार व्हायला पाहिजे, तरुण तयार व्हायला पाहिजे, धर्म हिंसा तथैव शिकवलं पाहिजे. गौतम बुद्ध एका राजा होता ना आधी, शस्त्रधारी राजा, त्याचा बुद्ध झाला, सगळी शस्त्र गळून पडली, आयुष्याचं खरं ध्येय काय ते कळलं. ह्या सगळ्या राजवैभव शस्त्र लढाई याच्यात नाहीये, ह्याच्या पलीकडे एक अत्यंत शांत आयुष्य जगण्याचा एक मंत्र मिळाला. गौतम बुद्ध झाला, संन्यासी झाला, सावरकर म्हणतात ग्रेट, सवालच येत नाही. पण त्या गौतम बुद्धाच्या रक्षणासाठी तसेच त्याचे चार अनुयायी निशस्त्र भिक्षुक संन्यासी पाठवून चालतील का रक्षणासाठी बुद्धांच्या? नाही चालणार. बुद्धांच्या रक्षणासाठी सुद्धा शेवटी शस्त्रधारी पोलीसच पाठवावे लागतात. ज्या महात्मा गांधींनी सत्याचा आग्रह केला, सत्याग्रह केला, उपोषण हा मार्ग स्वीकारला, शस्त्र हातात काही झालं तरी घेणार नाही म्हणाले, त्या गांधीजींच्या रक्षणासाठी जवाहरलाल नेहरूला, त्याच गांधींच्या अनुयायाला. अनुयायी कधी होतो? तत्वमान्य होतात तेव्हा, तत्व पटतात तेव्हा, फिलॉसॉफी पटते तेव्हा. मी सावरकरांचा अनुयायी काय झालो? सावरकरांची तत्व मला पटतात, त्या सावरकरांची फिलॉसॉफी मला पटते. सावरकर मॅझिनीचे आणि शिवाजीचे अनुयायी काय झाले? त्यांची त्यांना पटली. मग जर अनुयायी झाले तर मग अनुयायांनी गांधीजींच्या रक्षणासाठी 10 अहिंसकांनाच पाठवायला पाहिजे होत, रक्षण नव्हतं काय असं नुसतं हातात हात घालून कडक करून उभं राहा. अरे तो गोळी घालणार आहे नंतर, तो गोळी त्याच्यावरनं पण घालू शकतो. शस्त्रधारी पोलीसच पाठवले, इथेच अहिंसा फेल्युअर ठरली. शिवाजी महाराज अहिंसेचे पुजारी नव्हते, अहिंसक म्हणून गेले नाही, खोळ्यासारखा विश्वास नाही ठेवला, शस्त्र घेऊन गेले. आता श्रीराम शस्त्र घेऊन लढायला गेला, श्रीकृष्णाने अर्जुनाला लढायला शिकवलं, या सगळ्यांनी लढायला शिकवलो, या सगळ्यांनी वध घडवून आणले, या सगळ्यांनी खून म्हणजे रक्त सांडलं, या सगळ्यांपासून दूर गेलेले संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतात? रक्ताविहीन स्वातंत्र्य कोणानं मिळेल. समर्थ रामदास लढायला शिकवतात, एकनाथ महाराज तलवार घ्यायला शिकवतात, संत शिकवतात. आणि आम्ही काय करून बसलो आमच्या देशाचं? साबरमती के संत तुने कर दिया कमाल, देश को दिया आजादी बिना खड्ग बिना ठार. तुम्ही संत म्हणून राहा, तुमचा अत्यंतिक आदर होईल. नको तिकडे अहिंसा नाही आणायची, सीमेवरच्या सैनिकांना अहिंसक नाही करताय, चालेल का? कसं रक्षण करणार मग? सगळे आपल्या सीमेवर नौदल वायुदल सगळे म्हणाले रघुपती राव सगळे सैनिक असे, कसं रक्षण होईल का? मी टिंगल नाही करत कुणाची, मी प्रॅक्टिकली बोलतोय जे सावरकर बोलायचे.
लढावं लागतं. आम्ही क्रांतिकारक बाय चॉईस नाही, नाईलाजाने झालो. मला शस्त्र खाली ठेवण्याचा तेव्हाच अधिकार आहे जेव्हा जगातला सगळ्यात शेवटचा माणूस शस्त्र खाली ठेवेल. ते सावरकर कळलेच नाहीत आम्हाला, आम्ही कधी समजूनच घेतले नाहीत. म्हणून सदती साडी जेव्हा संपूर्ण निर्बंधातून मुक्तता झाली, सर्व निर्बंध मुक्त झाले आणि राजकारणात सहभागी होणार, तेव्हा सुभाषबाबू म्हणाले या काँग्रेसमध्ये या. नाही म्हणाले, काँग्रेसचं तत्वच चुकीच्या पायावर उभं आहे. ते तत्व आहे हिंदी राष्ट्रवाद. का नाही हिंदू राष्ट्रवाद स्वीकारत काँग्रेस? काँग्रेसने हिंदू राष्ट्रवाद स्वीकारावा. मी एका पायावर यायला तयार आहे. जगाचा नियम आहे, सावरकर म्हणतात जगाचा नियम आहे. ज्या जगात ज्या देशात जे बहुसंख्य धर्मीय लोक असतात तो देश त्या धर्मियांचा असतो. जपान जपनीज लोकांचा आहे, रशिया रशियन लोकांचा आहे, अमेरिका अमेरिकन लोकांचा आहे, इंग्लंड जिथे तुम्ही राहता तो ब्रिटिशांचा आहे. इथले कायदे कानून, इथली घटना ब्रिटिशांच्या हिताचा विचार करून बनवली जाते, म्हणजे बहुसंख्य लोकांचा विचार करून बनवली जाते. अमेरिकेची घटना, अमेरिकेचं संविधान अमेरिकन लोकांना प्रथम समोर ठेवलं जातं, त्यांच्या हिताचा भल्याचा विचार करून बनवली जाते. रशिया तसंच, फ्रान्स तसंच, जर्मनी तसंच, स्पेन तसंच, चायना तसंच. फक्त एकच हिंदुस्थान आहे जिथे बहुसंख्याकांना डावलायचं आणि अहिंदूंच सतैव त्यांचं भलं बघायचं. या भानगडीतून एक देश एक कायदा जगामध्ये आहे, आमच्याकडे नाही. क्रिमिनल लॉ एक आहे, सिव्हिल लॉ वेगळे आहे. ही कुठली घाणेरडा प्रकार आहे हा? असा नाही देश मोठा होत. सावरकरांचं मत आहे ज्या देशात त्या बहुसंख्याकांचा अपमान होतो तो देश कधी मोठा होऊ शकत नाही, कारण अंतर्गत कलहामध्येच तो अडकून पडतो. प्रगती काय करणार तो? झालं ना 75 वर्ष झाली हिंदुस्थानला, आम्ही हवी तशी प्रगती नाही करू शकलो. 75 वर्षानंतर आमचे एक मंत्री आहेत रस्ता बांधणारे, आता ते पण करतात की मी दर दिवसाला एवढे किलोमीटरचा रस्ता बांधेल. 75 वर्षानंतर साधा रस्ता नाही आमच्याकडे. मोदी आल्यानंतर अशा कित्येक गावांमध्ये वीज नव्हती, ती वीज आणली आहे. 75 वर्ष झाली हो. प्रत्येक घरामध्ये संडास हवा इतकी मूलभूत गरज आम्ही 75 वर्ष पूर्ण नाही करू शकलो. एक देश एक कायदा एक संविधान नाही आमच्याकडे. खुलसटासारखा सेक्युलर आणि निधर्म राष्ट्र बनवून टाकलं. निधर्म असं काही अस्तित्वातच नाही जगात, पृथ्वी तलावर कुठली गोष्ट निधर्मी नाही, दगडपट नाही. परमेश्वराने ईश्वराने काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा, त्या शक्तीला. पण एक शक्ती आहे ज्यांनी हे सगळं ब्रह्मांड निर्माण केलं, हे प्रत्येक जण म्हणतोच, मानावंच लागतं. पृथ्वी तलावरती ईश्वराने निर्माण केलेला कुठलाही सजीव पदार्थ, कुठलाही पदार्थ निधर्मी नाही. दगड पण निधर्मी नाही, दगडाला पण एक गुणधर्म आहे. कुणीतरी हलवल्याशिवाय तो हलत नाही. लाखो वर्ष एका दगडाला इथे ठेवले, कुणीच हलवलं नाही, तो स्वतःहून कधीच हलत नाही. कोणीतरी माणूस येऊन त्याला उचलून फेकावं लागतं, प्राण्याने ढकलावं लागतं. वनस्पती ढकलतात किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो पुढे सरकतो. जेवढे ढकलतात तेवढंच ढकलून थांबतो परत. येते स्वतःहून मग पुढे आपापला चालायला लागला असं होत नाही. हा निसर्गाने त्याला जन्मजात दिलेला गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा त्याचा धर्म आहे. धर्म इथे येतो. धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई नाही.
धर्म म्हणजे निसर्गाने दिलेल्या गुणधर्माचं 100% पालन करणं, याला धर्म म्हणतात. डॉक्टरचा धर्म काय? डॉक्टर होताना जे गुणधर्म त्याला मिळाले काय, शरीर तपासून त्याला कळतं, आपल्याला कळत नाही, त्याला कळतं त्याला काय रोग झालाय, त्या रोगाचं निदान करायचं आणि त्याला योग्य औषध देऊन बरं करायचं, हे त्याच्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा त्याचा धर्म आहे. काल हा माणूस मला श्रेय देत होता, आज आलाय माझ्याकडे, त्याचं असं औषध देतो ज्याला आणखी बिघडू देते. हा झाला अधर्म. गुणधर्माचं 100% पालन नाही केलं डॉक्टरने. वकिलाला, वकिलाचा धर्म काय? आलेल्या आशिराला न्याय मिळवून देणं. नदीचा धर्म काय? उगम पावल्यानंतर वाटेल ते अडथळे निर्माण करा, प्रवाह वाट काढत काढत ती शेवटी सागराला जाऊन मिळणारच, थांबत नाही. एकही नदी आमच्याकडे कम्युनिस्ट नाही. ती म्हणाली मी नाही जाणार, सगळं म्हणाली काय कधीतरी नदी. जसं हे सगळं बनवलंय तसंच एक माणूस पण ईश्वरानेच बनवलाय. मनुष्य प्राणी कोणी बनवला? त्या परमेश्वराने बनवला. त्याला निसर्ग म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, त्यांनी बनवला. आणि जसं प्रत्येकाला दगडापासून, नदीपासून, अग्नीपासून, अग्नीला पण बघा गुणधर्म आहे. त्याच्या जवळ जाऊन बसलात तर छान थंडीपासून बचाव होतो आपल्याला, ऊब मिळते. खूप थंडी असते म्हणून शेकोट्या पेटवतो की नाही आपण, आणि त्याच्या चारी बाजूने माणसं बसतात. इंग्लंडमध्ये तर घराघरात शेकोट्या असतात, मी बघितलंय पिक्चरमध्ये. आता मी त्यांच्या घरी जातोय, त्यांच्याकडे कुणाकडेच मी बघितलं नाही. आता ते काहीतरी काय ते हिटर आला, पण एक प्रकारचा अग्नीच आहे तो, इलेक्ट्रॉनिक अग्नी. हीटर पासून आपल्याला गरम बरं वाटतं, म्हणून हीटरला अंगाला मिठी मारून बसाल का हो, शॉक लागेल ना, भाजून निघाल. तसं अग्नीला आपण जवळ जाऊन बसलो तर ऊब मिळते, खूप ऊब मिळते, अजून थंडी वाजते, मग आपण एक काम करूया अग्नीतच बसू, तो जळून जाल, तिथे आरक्षण चालत नाही. म्हणजे पोंक्षे फुल ब्राह्मण असल्यामुळे मी पडलो चायला 100% जगलो, जळ आलो 30% आरक्षण आहे ओबीसीला, ओबीसी बसला तर 30% जळा, असं नाही होत, असं होत नाही. तो 100% गुणधर्माचं पालन करतो. जे पडेल ते जळून खा, जवळ आला ऊब मिळते. 100% गुणधर्माचं पालन करण्याचा धर्म बजावतो तोही निधर्मी नाही. तसं माणसालाही एक गुणधर्म निसर्गाने जन्मजात दिलाय, की दुसऱ्या माणसाशी, पशुशी, पक्ष्यांशी, वनस्पतीशी, प्रत्येक सजीवाशी प्रेमानं आणि माणुसकीनं वागणं हा त्या सर्वात मागे सर्वेश्वराने, त्या ईश्वराने, परमेश्वराने जन्माला घातलं मनुष्य प्राण्याला. त्या मनुष्य प्राण्याला एक गुणधर्म बहाल केलाय जन्मजात, तो आहे प्रत्येक सजीव सृष्टीशी प्रेमाने आणि माणुसकीनं वागणं. आणि या गुणधर्माचं पालन करण्याचा धर्म त्याला धर्म आला, ह्यालाच माणुसकी धर्म म्हणतात. याच माणुसकी धर्माचं दुसरं नाव हिंदू धर्म आहे. म्हणून हिंदू माणूस जो 100% गुणधर्माचं पालन करतो, हिंदू धर्माचं पालन करतो, म्हणजेच माणुसकी धर्माचं पालन करतो, तो कधीही दुसऱ्या माणसाला इजा पोचवू शकत नाही. कुठलाही प्रखर हिंदुत्ववादी दुसऱ्यावर अटॅक करू शकत नाही. एक उदाहरण दाखवा पृथ्वीच्या निर्मितीपासूनच. एक हिंदू राजा, एक हिंदू योद्धा उठला आणि त्यांनी अहिंदू राष्ट्रावर, म्हणजे ख्रिश्चन राष्ट्रावर, इस्लामिक कंट्रीवरती अटॅक केला आणि तिथली सगळी चर्चेस पाडली, राम मंदिर उभी केली, सगळ्या मशिदी पाडल्या, राम मंदिर उभी केली, मुसलमान बायकांना पाठवलं, तिच्या ख्रिश्चन बायकांना पाठवलं, रेप केले. एक तरी आहे का उदाहरण? एकही नाही. पृथ्वीच्या माणसाच्या निर्मितीपासून जो धर्म आहे निसर्गाने दिलेला, त्याचं नाव हिंदू धर्म आहे. म्हणून जगात धर्म एकच हिंदू.
त्याला कोणी स्थापक नाही केलंय, कोणाची स्थापना नाही आहे, कोणी संस्थापक नाही आहे. हे सगळं सावरकरांनी लिहिलेलं बोलतोय मी. सावरकरांनी वेगवेगळ्या अहो 22,000 पृष्ठांचं साहित्य आहे, 1.5 तासात कसं मांडायचं? मग त्यातलं आत्ताच्या काळाला जी गरजेचं आहे, जे मुळात धर्मावरनं जे गोंधळ निर्माण झालेले जगभर, ते सगळे काढून टाकण्यासाठी सावरकरांचं हिंदुत्व नावाचा ग्रंथ वाचला पाहिजे. मग सावरकरांचं 15व्या वर्षी केलेलं भाषण ऐकलं पाहिजे. 15व्या वर्षी भाषण केलंय. राणीचा वाढदिवस साजरा केला भारतामध्ये, इथल्या राणीचा. पेढे वाटायचे सगळ्या शाळा शाळांमध्ये, भाषणं झाली. मग मित्र मेळा नावाची संघटना स्थापन केली होती, त्याचा अध्यक्ष 15 वर्षाचा विनायक दामोदर. त्या पोरांनी पण एकत्र येऊन म्हणाले आपली क्रांतिकारी संघटना आहे, आपण एक राणीचा वाढदिवस लोकांना दिशाभूल करण्यासाठी साजरा करू. म्हणजे ब्रिटिशांना काय वाटेल, ही पोरं पण आपलीच आहे. त्याच्यावर विनायक म्हणतो काय, का कशाला दिशाभूल करायची ब्रिटिशांची? आपण क्रांतिकारी संघटना आहे, आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढणारी संघटना आहे, आपण स्वातंत्र्य प्राप्तीसाठी उभी राहिलेली संघटना आहे. कळू दे की आज ना उद्या करणारच आहे, स्वातंत्र्याची मागणी आज ना उद्या करायचीच आहे. बरं, ती मागणी केल्या केल्या स्वातंत्र्य मिळणार आहे का? नाही. ज्या दिवशी मागणी करू तिथून पुढे 30-40 वर्षांनी जर स्वातंत्र्य मिळणार असेल, तर ती मागणी उद्याच्या ऐवजी आज केली तर ते टप्प्यातलं 30-40 वर्षानंतरचं स्वातंत्र्य पण लवकर येणार नाही का? पहिली इयत्तेत गेलेला मुलगा 10वी पास होतो 10 वर्षानंतर, मॅट्रिक होती त्याची. मग पहिलीत जर जेवढं उशिरा घालाल तेवढी 10वी मॅट्रिक पुढे पुढे नाही का ढकलणार? मग स्वातंत्र्याची मागणी जेवढी पुढे पुढे जाऊन ढकलाल तेवढी पुढे स्वातंत्र्य मिळण्याची पोझिशन, ती तो दिवस पण पुढे नाही का जाणार? आज का नाही? आजच स्वातंत्र्याची मागणी करूया, संपूर्ण स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला. निसर्गाने जो आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय, त्याच्याच अधिकारच आमचा कोणी हिरावून घेतलाय. पण निसर्गाने तुम्हालाही जन्माला घातलंय, निसर्गाने आम्हालाही जन्माला घातलंय, प्रत्येक पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाला निसर्गाने जन्माला घातलंय. मग या माणसाला निसर्गाने दिलेला अधिकार काढून घेण्याचा अधिकार कोणी दिला? हे भाषण आहे 15 वर्षाच्या सावरकरचं. आमचं वैर फक्त तेवढ्यापुरतं आहे, ब्रिटिश हे गोरे आहेत, ब्रिटिश आहेत म्हणून त्यांच्या विरोधात लढायचंय का आम्हाला? नाही. आमचा जन्मजात अधिकार आम्हाला द्या, विषय संपला, आमच्यातलं वैर संपेल, आमच्यातली दुश्मनी संपेल. एवढं भाषण करून 15 वर्षाचा सावरकर थांबत नाही. सावरकर मोठा का? त्याच्या पुढे जाऊन तो म्हणतो, उद्या ब्रिटिशांच्या मूलभूत अधिकारांवर जर कोणी गदा आणली आणि यांना जर कोणी गुलामीत टाकलं, तर उद्या माझ्या स्वातंत्र्यानंतर मी ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा असाच लढेन, कारण हा लढा मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याचा, हा लढा मुळातच मनुष्य जातीच्या स्वातंत्र्याचा लढा आहे. म्हणून मग म्हातारपणी जेव्हा त्यांना विचारलंय का आम्ही की तुमची अंतिम लढाई अंतिम ध्येय काय आहे, त्या देश स्वतंत्र झाला तरी तुम्ही अजून अस्वस्थ का? मन भरलं नाही का? तुमच्या आयुष्याचा तुमचा जो लढा, जी काही 13व्या वर्षी शपथ घेतली होती, ती पुरी नाही का झाली? नाही म्हणतात ते. माझं अंतिम ध्येय साध्यच झालं नाही. काय साध्य व्हायचे? काय हवंय काय तुम्हाला? हिंदू राष्ट्र बनवायचे, हे तुमचं अंतिम ध्येय आहे. त्याच्यावर ते म्हणतात, मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा, हे राष्ट्र हिंदूंच आहे, हे बनवायचं काय? माझं तर मत आहे, जगात पृथ्वी तलावर ज्या ज्या देशात जी जी मुलं जन्माला येतात, ते कुठलंही मूल जन्माला येतं तेव्हा हिंदू असतं, कारण माणूस की धर्माचं असतं. निसर्गाने दिलेल्या गुणधर्माचं पालन करणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म. हा जर आपण अर्थ लावला, हा जर सर्व व्यापक अर्थ लावला जो ज्ञानेश्वर माऊलींनी लावला, म्हणून तर आता विश्वात मके देवी म्हणाले, आता भारतात मके देवी म्हणाले का ते?
आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने विश्वातल्या प्रत्येक माणसासाठी मागितलं जो जे वांछिल तो ते लावो जो जो भारतीय वांछिल असं म्हणाले का नाही म्हणाले बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी वंदे मातरम लिहिलं वंदे मातरम लिहिले वंदे भारतम नाही लिहिलं पृथ्वीला वंदन करणारं गीत लिहिलं पृथ्वीचं गुणगान गाणारं गीत लिहिलं हे गाणं खरं तर प्रत्येक भारतीयाचं नाही प्रत्येक माणसाचं असलं पाहिजे देश कुठलाही असेल धर्म कुठलाही असेल कधी पृथ्वी माता ही प्रत्येक माणसाची आहे ही अफगाणिस्तानात मुसलमानाची पण आहे ब्रिटनची पण आहे अमेरिकन माणसाची पण आहे फ्रेंच माणसाची पण आहे जगात कोणी असं गाणं लिहिलेलं नाही ते हिंदूच लिहू शकतो कारण हिंदू हाच धर्म जगाला विश्वाला तारणारा धर्म आहे हिंदू हाच धर्म जगातल्या समस्त मनुष्य जातीच्या भल्याचे विचार करणारा धर्म आहे सगळ्या जगाला जोडणारा धर्म आहे हिंदू धर्म म्हणून माझं अंतिम ध्येय मला विचारलं तर मला सांगायला असं आवडेल की जात कुठली मनुष्य जात धर्म कुठला माणूस की धर्म आणि राष्ट्र कुठलं पृथ्वी हे राष्ट्र व्हायला पाहिजे काय विचार आहे पृथ्वी हे राष्ट्र व्हायला पाहिजे स्थानबद्धतेमध्ये असताना ब्रिटिश अधिकारी आले त्यांच्याकडे झडतीचं वॉरंट घेऊन नवरा बायको घरात रत्नागिरीला झडतीचं वॉरंट आहे कसली झडती नाही क्रांतिकारकांना पुरवणारी काही शस्त्र सामुग्री बंदुका बिंदुका तुमच्या घरात लपवल्या आम्हाला खबर लागली हे झडतीचं वॉरंट आहे ठीक आहे म्हणाले 2 मिनिटं द्या फक्त 2 मिनिटं द्या तुमची झडती सोपी करतो पण तुम्हाला वाटत असेल की घराच्या दरवाजात आत गेल्यावर माझं घर सुरू झालं तर असं नाही आहे बाहेरचं अंगण मागचं अंगण खूप मोठं घर आहे माझं ते कुठपर्यंत आहे माझं घर थांबा जा 2 मिनिटं थांबा तो थांबला ओके म्हणाला बायकोला म्हणे जायला आतल्या त्या कपाटामध्ये ना आपल्या घराचा नकाशा आणि आपल्या घराचा 7-12 उतारा आहे ते पूर्वी ना असं कागदावर मोठं गंडोळा असायचं असं ते घेऊन ये त्यांना दे आणि एक चटई टाक अंगणात आपण दोघं बसू आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना म्हणाले हे घ्या आणि तुम्हाला काय शोधायचंय ते कुठं तुम्हाला वाटतंय शस्त्र ठेवले ती बघा भिंती भिंती काय पोखरायची असेल काय तुम्ही काही करू शकता सावरकरांची बायको आहे ती अशा माणसाबरोबर लग्न केलं अशा माणसाबरोबर संसार करणारी बाई आहे ती साधी बाई आहे ती बाई किती ग्रेट आहे याच्यासाठी हा झडतीचा किस्सा पूर्ण व्हायच्या आधी एक किस्सा सांगतो जेव्हा अख्खा देश फिरायला गेले गांधीजी मला अख्खा देश फिरायचा आहे गोपाळकृष्ण गोखले त्यांचे गुरु म्हणाले की अख्खा देश फिरला पाहिजेस तू त्याशिवाय तुला देश कळणार नाही देशातल्या समस्या कळणार नाही तू लढाई लढणार कशी फिरायला निघाले अख्खा देश फिरायला निघाले फिरता फिरता रत्नागिरीत पोहोचले कस्तुरबा बरोबर कस्तुरबा गांधीजीना म्हणाले इथे सावरकर राहतात त्यांना आता इथे स्थानबद्ध ते नजर कैदे ठेवले घरी जाऊन भेटूया म्हणाले भेटूया ना कित्येक वर्षात भेटलो नाही मागची भेट झाली होती इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडमध्ये असताना 1960 आम्ही दोघे इंग्लंडमध्ये होतो आणि ब्रिटिशांनी 1857 बंड म्हणून हिणवलं होतं तेव्हा हा विनायक सावरकर तिथे ताठ मानेने म्हणाला होता की ते आमचं स्वातंत्र्य युद्ध आहे आणि ते कळावं म्हणून त्यांनी तिथे लिहून टाकला एक ग्रंथ 1857 स्वातंत्र्य समर आणि एवढं करून हा माणूस थांबला नाही यांनी सर्व भारतीयांना इंडिया हाऊसमध्ये राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन एक जाहीर कार्यक्रम केला इंग्लंडच्याच भूमीमध्ये लंडनमध्ये 1857 स्वातंत्र्य समराचा सुवर्ण महोत्सव साजरा केला मी जिथे होतो मी गेलो असं एकमेव व्यासपीठ दोन मातब्बर माणसं एक व्यासपीठावर आहे सावरकर आणि गांधीजी गांधीजींचं मोठेपण हे की त्या वेळेला म्हणाले ह्या विषयातला हा हातखंडा असलेला माणूस बसलाय आज मी भाषण नाही करणार मी तुमच्यासारखं ऐकायला आलोय आणि मग सावरकरांचं भाषण झालं ती आठवली भेट गांधीजींना ते म्हणाले हो आपण जाऊया आम्हाला भेटायला आवडेल आणि मग भेटायला आले घरी
साक्षात गांधीजी समोर उभे, फार मोठं नाव, अख्ख्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व करणारा माणूस, एकमेकांबद्दल आदर आहे. दोन वेगळे मार्ग आहेत, रेल्वेच्या रुळासारखं आहे, जायचं एका स्टेशनात पण दोघं पॅरलल जातात, एकत्र कधीच येत नाही. बघा, दोन विचार आहेत, एक शस्त्रांवर विश्वास असलेला, एक अहिंसेवर विश्वास असलेला, दोन वेगळे इजम आहेत. भेटायला गेले मग कस्तुरबांना घेऊन सावरकरांची बायको आतमध्ये गेली, चहा पाणी झालं, फराळ झाला, मला घरावर बसू माडीवर बघू एकत्र काय करता येते का. शेवटी अंतिम ध्येय एकच आहे ना. बसले तास दीड तास, नाही पटलंच नाही, पूर्ण विचारधाराच वेगळ्या, काहीच पटलं नाही. मग शेवटी निघतो म्हणाले, आता या म्हणजे काळजी घ्या. खाली उतरल्या उतरल्या तात्यारावांना म्हणाले, गांधीजी पटकन बायकोला बोलवा तुमच्या, त्या माऊलीला मला भेटायचं आहे. दीड तासाच्या संभाषणानंतरचही त्यांची पहिली प्रतिक्रिया गांधीजींची काय, बायकोला भेटायचंय सावरकर तुमच्या. हाक मारली, अगं निघाले या कस्तुरबा, आणि ते धावत बाहेर आल्या. आता गांधीजींपेक्षा सावरकरांची बायको वयाने केवढी लहान, गांधीजी कर्तृत्वाने मोठे, वयाने मोठे, पटकन वाकून नमस्कार केला. तिलाही कळेल ना गांधीजी का नमस्कार करताय, त्यांनी पटकन बापूंचा हात धरला, त्यांनी पण नमस्कार केला, दोघांनी उभं केलं, काय करताय, माझा काय पाया पडताय. पाया अशासाठी पडतोय, दीड तास वर बसलो होतो तुझ्या नवऱ्याबरोबर, जणू काही अग्निजवळ बसल्यासारखं पोळून निघालो. ह्या माणसाबरोबर संसार कसा करतेस तू, त्यासाठी हा नमस्कार म्हणून गेलो. अशी ही बायको आहे, अशा बायकोला सावरकर म्हणाले झडतीचं वॉरंट आहे, जा घराचा नकाशा आणि 7-12 उतारा घेऊन ये. तो वर्ण ताकबात करणारी बाई गेली, कपाटातनं घेऊन आली भेंडोळं, दिलं आता चटई घातली, नवरा बायको बाहेर बसली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बघितला का नकाशा उघडून, आणि आ वाचून बायकोकडे बघत बसला तो ब्रिटिश अधिकारी. सावरकरांना कळे ना काय झालं, काय हिच्याकडे का बघताय, ते म्हणाले काय दिलंही नाही, काय का काय दिलंस, ते म्हणाले तुम्ही म्हणालात ना घराचा नकाशा त्या दिला का, मग बरोबर आहे ना, नाही म्हणाले हे हा नकाशा आहे घराचा, अरे हो काय दिलंस ग तू बघू ग. बघायला गेले तर सावरकरांच्या बायकोने स्वतःच्या घराचा नकाशा म्हणून अखंड हिंदुस्थानचा नकाशा दिला होता. म्हणजे बघा कुठे काय लपवून ठेवलंय. भावना काय, माझं घर म्हणजे 722 स्क्वेअर फीट नाही, माझं घर म्हणजे अखंड हिंदुस्थान. तो ब्रिटिश अधिकारी होता, थोडीशी शरण होती त्याला, आत्ताचे आमचे भारतीय अधिकारी नाही, निर्लज्ज अगेतरी सुद्धा जाऊन शोधायला गेलो किंवा मग शोधत नाही काय बघा बोलणी करून टाका काहीतरी असले नव्हते. हे सगळं अद्भुत चमत्कार बघून तो माणूस वरमला, सॉरी म्हणून निघून गेला, झडती घेतली नाही. ही भावना ज्या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या मनात येईल, माझं घर हिंदुस्थान, माझी जात मनुष्य, माझा धर्म माणुसकी, आणि माझं राष्ट्र पृथ्वी, त्या दिवशी जो देश तयार होईल ना, जगाला वेड लावणारा देश तयार होईल. मग वेगळी महासत्तेची गरजच नाही लागणार, असं राष्ट्र बनवायचं आपल्याला. मग असं राष्ट्र बनवण्यासाठी साता समुद्रा पलीकडे काम धंद्या निमित्ताने तुम्ही आलेल्यांनी काय करता येईल तुम्हाला, काम धंद्याच्या निमित्ताने राहता येते, इथले नागरिकत्व सुद्धा घेतलं असेल तुम्ही, इथे 20-22-25 वर्ष राहत असाल, काहीच म्हणणं नाही त्याच्याबद्दल. शेवटी आपलं अख्खं राष्ट्र हे कुठलं बनवायचंय, पृथ्वी,
आपण सगळीकडे असणं गरजेचंच आहे. पण मग असत असताना आपण इथे असताना महत्वाचं काय आहे, काय आपण विसरत चाललोय ते आठवण्याची गरज आहे. तुम्ही इथे राहून तेव्हाच राष्ट्र होऊ शकेल पृथ्वी हे, जर तुम्ही हिंदू संस्कृती विसरता कामा नये. ती विसरला तर काहीच होणार नाही. तुम्ही श्री रामाला विसरलात, तुम्ही श्री कृष्णाला विसरलात, तर ऑटोमॅटिक तुम्ही शिवाजीला विसराल. ऑटोमॅटिक शिवाजी महाराज विस्मृतीत जातील, कारण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे शिवाजी महाराज आहे, आणि ह्या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे सावरकर आहे. तुम्ही सगळंच विसरून जा. जगाला सात सारे गम पदनिसा कोणी दिलं? ओम. ओंकारातून सात स्वर जन्माला आले, तो ओम आम्ही दिला. 14 विद्या 64 कला म्हणून मायकल जॅक्सन नाचतो गातो, आम्ही दिलं म्हणून तो गातो, आम्ही दिलं म्हणून तो नाचतो. आम्ही शून्य दिलं म्हणून इथला पंतप्रधान अमेरिकेचा तो बायडन $20 billion ही गणित मांडू शकतो, कारण मूळ शून्य आम्ही दिलं. आम्ही कालिदास दिला, आम्ही जगासाठी सगळं काही जगाला दे, प्रत्येक मनुष्याला जो जे वांछित होतो ते लावू म्हणणारे ज्ञानेश्वर दिले. एक बीज जमिनीत पेरलं, फुटलं फुटलं फुटल्यावर काय होतं? आपला अहंकार निघून गेला, सगळं मीपणाच निघून गेला. मीपणा निघून जातो तेव्हा पंचमहाभूतांची जबाबदारी येते त्याला वाढवण्याची. ते बी फुटतं, मीपणा निघून जातो, म्हणून त्यातनं एक रोप बाहेर येतं. गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात सूर्याच्या दिशेने निघालं होता, काय गंमत आहे. मग ते मोठं होतं, वृक्ष होतो, फळं येतात, फुलं येतात, फळं पिकतात, तिथे खाली, मग तिथे न्यूटन, नंतर आहे. हिंदू संस्कृती आहे, हिंदू धर्म आहे, भगवद्गीता आहे, कर्मण्येव अधिकार असते, मा फलेषु कदाचित. हे कुठल्या धर्मात नाही, कुठल्याही धर्मग्रंथात नाही. सगळे धर्मग्रंथ सारखे असतात, एअर कंडिशन मध्ये बसून म्हणतात, कोणीच काही वाचलेलं नसतं. फालतू वाटेल ते बोलायला फार सोपं आहे. सकाळची अल्लाह अकबरची जी रागोळी ठोकतात ती काय आहे? फक्त अल्लाची इबादत करायची, बाकी कोणीच नाही. फक्त आमचा बाप हा जगाचा बाप आहे. हिंदू असं कधी शिकवत नाही. मुळात 100% नास्तिक होण्याची परवानगी देतो, ह्याच्यापेक्षा आणखीन स्वातंत्र्य ते काय पाहिजे? असा हा हिंदू धर्म टिकला पाहिजे. असा हा धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल, राष्ट्र टिकलं तर जग सुखाने टिकेल. जगातला प्रत्येक माणसाला जर सुखाने जगायचं असेल तर हिंदू धर्माशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून सावरकर प्रखर हिंदुत्ववादी आहे. डोळस पण हिंदुत्ववादी झाले, नाहीतर 24 वर्षी सर्वधर्म समभावच म्हणत होता माणूस. 24 वर्षी 1857 मध्ये सर्व धर्म हे सारखेच असतात, हिंदू मुस्लिम ऐक्याचंच समर्थन करतच होता. तो 40 वर्षी प्रखर हिंदुत्ववादी झाला. कट्टर नाही, कट्टर तर हिंदू धर्मात बसत नाही. नीती नियम असतात, घटना असते ज्या धर्माला, त्याचं कट्टरपणे पालन करता येतं तिथं कट्टरता येते. आमच्याकडे पालन करायलाच काही नाही, एकच गोष्ट आम्हाला करायची, दुसऱ्या माणसाची, सजीवाशी, प्राण्याची, पशु पक्ष्याची प्रेमाने आणि माणुसकीने वागायचं. सिंपल सिंपल वे ऑफ लाईफ हिंदुइझम, जो सावरकरांनी मांडला. अशा तात्यारावांवर बोलायला मी आलो इथे इंग्लंडमध्ये. कुठेतरी नाळ जिथून जन्म झालाय तुमचा आमचा, जिथे तुमची सगळी पाळमुळं खणलेली आहे तिथे आहे सगळं. भले किती लांब जा, किती उड्या मारा, हे मूळ विसरू नका. हे मुळापासून डिस्कनेक्ट होऊ नका. तुम्ही होऊ नका, तुमच्या पुढच्या पिढ्यांना तर अजिबात होऊ देऊ नका. वर्षातून एकदा तरी मुला बाळांना घेऊन भारतामध्ये जा. नाळ तोडू देऊ नका. भले तुमच्या मुलांचा जन्म इथे झाला असेल, इथल्या शाळांमध्ये वाढले असतील, ब्रिटिश ऍक्सेंट मध्ये बोलत असतील, बोलू दे. जा ब्रिटिश ऍक्सेंट मध्ये भगवद्गीता ऍक्सेंट भगवद्गीता वाचायला सांगा, पण ती वाचायला शिकवा. ही काळाची गरज आहे, हे मनुष्य जातीच्या हिताचं आहे.
हे केलं तर इथला गोरा पण तुमच्यामुळे सुखी होणार आहे, हे लक्षात ठेवा. फार मोठी जबाबदारी आहे हिंदूंवर, मुसलमानांवर नाही. मुसलमान सगळ्यांना मुसलमानच करायला निघाले. हिंदू कोणाला हिंदू करायला निघालेले नाही. तुम्ही मुसलमान राहून पण सत्यनारायणाची पूजा करू शकता. तुम्ही मुसलमान राहून, तुम्ही ख्रिश्चन राहून पण हिंदुइझम पाळू शकता. हिंदुइझम पाळायचं म्हणजे काय पाळायचंय? फक्त दुसऱ्याशी प्रेमाने वागायचं. जर एक मुसलमान, प्रत्येक मुसलमानाने ठरवलं की मी दुसऱ्या माणसाची अत्यंत प्रेमाने वागेन, तर टेररिझमच संपला ना हो. हिंदुइझम मध्ये ताकद किती आहे बघा. जगातलं वैर संपवण्याची क्षमता आहे या हिंदुइझम मध्ये, या जगण्याच्या पद्धतीमध्ये. म्हणून हे टिकणं गरजेचं आहे. हे तेव्हाच टिकेल जेव्हा श्रीकृष्ण टिकेल. तुम्ही श्रीकृष्णाला विसरलात, हे सगळं विसरलात. रामाला विसरलात, सगळं आदर्शच विसरलात ना तुम्ही. आदर्शाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीराम. हे आपल्याला जपलं पाहिजे. हे जपणं हे आपलं काम आहे. हे जणू काही आपल्या आयुष्याचं ध्येय आहे. म्हणून हे सावरकर मांडायला नाही आलो एवढ्या लांब. म्हणून या अमोघनी एवढे प्रयत्न करून 11 संस्थांना तयार केलं. म्हणून तुमचंही खूप आभार आहे. मी खरं तर करमणूक नाहीये कुठली. इथे एक तास उभा राहून मी कॉमेडी एंटी असलेलाही करत नाही. मी गाणी म्हणत नाही. मी काही वाद्य वाजवत नाही. कुठली एंटरटेनमेंट नाही. आणि असा एंटरटेनमेंट नसलेला कार्यक्रम करायला तुम्ही मला बोलवलं आणि तुम्ही याला होकार दिला आणि वेळ दिली, सभागृह भरलं, एवढी माणसं आलात. खरोखरच आभारी आहे. मग आशेचा किरण जागा ठेवला तुम्ही. नाही तुम्ही खूप नैराश्य घेऊन गेलो असतो इथं. पण नाही, आज मी जे काही फिरतोय आज चौथं व्याख्यान आहे. 4 शहरांमध्ये फिरलो. प्रत्येक ठिकाणी अशीच उदंड गर्दी, असाच रिस्पॉन्स, असं कानामध्ये प्राण आणून माणसं ऐकत होती सावरकरांचे विचार. आणि खूप आशादायी गोष्ट आहे. एक दिवस अख्ख्या विश्वाला नेतृत्व करायची क्षमता ज्या धर्मात आहे तो हिंदू राष्ट्र, ते भारत. आज परत एकदा आपण मला सगळ्यांनी बोलवलं. इतकं जवळजवळ आपण किती वेळ चाललेलो आहे, 7 वाजले. असंच सकाळी 1:30-2 तास बोलून आलोय मी मध्ये 2 तासाचा प्रवास करून. पण हे माझं पॅशन आहे. सावरकर पोचवले पाहिजे. मी काय करू शकतो? मी हे करू शकतो. प्रत्येकाने शोधा. रांगोळी काढता रांगोळी अशा टाका की त्याच्यातून हिंदू संस्कृतीचं दर्शन होईल. कविता करता कविता अशा करा. सावरकरांनी कशा केल्या? 10,000 पानांच्या कविता. एकही कविता राष्ट्र सोडून नाहीच आहे. कुठली कविता काढून वाचा, तुम्हाला फक्त राष्ट्र, समाज, हिंदू धर्म, संस्कृती याचं दर्शन देतो माणूस. जे जे तुम्हाला येते ते ते करताना. आज तुम्ही छान गाणी म्हटली. गाणी कुठली म्हटली? सावरकरांची गाणी. राष्ट्राला प्रेरित करणारी गाणी. जय स्तुते श्री महन मंगले शिवास्पते शुभदे हे गाणं म्हटलं. जे जे मला दिलंय ईश्वराने, जी जी कला अवगत दिलंय, जे जे कॅलिबर दिलंय, जे जे स्किल दिलंय माझ्या हातात, त्या प्रत्येकातून मी फक्त माझ्या राष्ट्राला उपयोगी कसा पडेल एवढाच विचार करा. तो केला तर पैसे पण मिळतील, संसार पण चालणार आहे, सगळं चालणार आहे. मी काय फुकट व्याख्यान नाही करत. पण मी ओरबाडून पण पैसे घेत नाही. पण मी फुकट व्याख्यानं केली तर मी उपाशीच मरेन. आणि मी उपाशी मेलो तर हे विचार पोहोचवणारा एक शरद पंश मरेल, संपेल. तो जगवायला पाहिजे. तो जगायचा असेल तर त्याचं कुटुंब पण जगलं पाहिजे. मग जगण्यासाठी काही मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैसे लागतात नाही, असा काही लोकांना प्रश्न पडतो. की सावरकर व्याख्यान देतात तर मग फुकट द्यायला पाहिजे ना. म्हणजे 5-7 वर्ष इंजिनिअरिंगचा अभ्यास करून माणूस इंजिनियर होतो, तो पैसे कमवण्यासाठी होतो. तिथे कुठलेही राष्ट्रभिष्ट काय संबंध नाही. 10 वर्ष मेडिकल स्टुडंट अफाट पैसा खर्च करतो, बुद्धी खर्च करतो, अफाट दिवस रात्र अभ्यास करतो, डॉक्टर होतो, तो मात्र एकही पेशंट फुकट तपासत नाही.
पण शरद पंशे दीड तास जे बोलतो ते सुद्धा बोलण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, वेळ घालवावा लागतो. 5, 50, 60, 100 पुस्तकं वाचावी लागतात, त्यातल्या नोट्स काढाव्या लागतात, त्याचा रियाज करावा लागतो, ते परत परत वाचावं लागतं. तेव्हा जाऊन माणूस 1.5-2 तास असं काही समोर नसताना बोलू शकतो. अफाट वाचन करावं लागतं, आयुष्यातला वेळ घालवावा लागतो. फक्त तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये जाता हे शिकवणारी भारतात दुर्दैवाने इन्स्टिट्यूट नाही, म्हणून मला घरात अभ्यास करावा लागतो. मग एवढा अभ्यास केल्यानंतर हे सगळं मांडायला फिरत असताना वेळ जातो. 20 दिवस शूटिंग करणार नाही मालिकेचं, त्यामुळे तिथनं मिळणारे पैसे बंद होतात. मग इथे आल्यानंतर थोडेसे पैसे मागतो मी, पण तेही देताना काही म्हणतो असं नाही. पण हे बोलणारा माणूस स्वतः एक गोष्ट फुकट करत नाही, तुम्ही पण करून दाखवा ना, ते नाही करत. हिपोक्रेसी म्हणतात त्याला. कुठं थांबावं हे कळलं पाहिजे. 7:12 झालेले आहेत, त्यामुळं सावरकरा विषय असा आहे, ना आहे कधी न थांबणार आहे, किती बोलायचो. फक्त असं बोलून थांबावं, हुरहुर लागून जायला पाहिजे. अजून थोडं हवं होतं, हे काय झालं, थोडं अर्धवटच वाटलं सगळं, असंच वाटलं पाहिजे. असं जेव्हा अर्धवट ताटावरनं उठवलं जातं तेव्हा माणूस पोट भरण्यासाठी कुठेतरी जातो आणि काहीतरी खातो. असंही वैचारिक भूक जर अर्धवट राहिली तर ती पुरी करण्यासाठी आता तुम्ही हातपाय हलवावे, हीच माझी इच्छा आहे. आता तुम्ही वाचायला सुरुवात कराल कदाचित, एवढ्यापैकी 5-7 माणसं तरी, तीही माझी अपेक्षा फार अल्प आहे. मग तुम्ही कुठेतरी यायला डोक्यात जे काय किडे वळवळत आहेत, आता ज्यांनी या माणसाने जो काय सोडून गेलाय, आता हे काहीतरी वाचलं पाहिजे यार. मग तुम्ही आता शोधायला सुरू करा, कुठे सावरकर मिळतात का, कुठे रामायण मिळते का, भारताचा इतिहास, जाज्वल्य इतिहास, चायना, हे कुठेतरी तक्षशिला कानावर पडलं, आज नालंदा पडलं, हे काय होतं, जगातली माणसं येत होती शिकायला. ओ माय गॉड, म्हणजे ऑक्सफर्ड पेक्षा मोठी होती. हो, ऑक्सफर्ड 10 ऑक्सफर्ड एकत्र केल्यावर एक नालंदा होते हो. कारण नालंदा खिलजीनी जाळलं, ते जाळल्यानंतर ग्रंथ जळत होते किती दिवस, 1 महिना. 1 महिना पुस्तकं जळत होती, इतकं मोठं ग्रंथ सामर्थ्य आमच्याकडे होत. मग तुम्हाला आता वाचायचं उत्सुकता निर्माण होईल, त्यातनं काहीतरी वाचाल, वाचाल तर तुम्हाला कळेल, वाचला तर वाचाल, फॅमिली वाचेल, तुमची मुलं वाचतील, संस्कृती वाचेल, सगळं वाचेल. परत एकदा तुम्हाला मला इथे बोलवलं, शांतपणे सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, कोणी शी शूला गेला नाही, उठला नाही, म्हणजे त्याची आठवणच झाली नाही. ही सावरकर विचारांची ताकद आहे. परत एकदा तुमच्या सगळ्यांचा लिस्टचा मी आभारी आहे, मराठी मंडळाचा. असंच परत परत बोलवत राहा, अनेक विषयांवर बोलतो मी. भारत काल आज आणि उद्या, श्रीमंत बाजीराव पेशवा अजय योद्धा, वंदे मातरम ते जनगण मन, असे अनेक विषय. आवडला असेल तर यांच्या पाठी लागा. वर्षातून एक फेरी जून मध्ये मारा जून, हा सीझन बरा असतो आपला. ते मायनस मध्ये बोलवू नका, शब्द तोडला तर बाहेर तर पडायला लागेल ना. असं सगळं घालून मी असं नसलेलं, हा माणूस आहे का काय, गोरेला आहे का, कोण आहे का, आदि पुरुष मध्ये दाखवले तू काय, असं कोणतरी वाटेल मला. आभारी आहे. सावरकर विचार हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत ही आजच्या काळाची गरज आहे, हे सगळ्यांना कळून चुकलेलं आहे आता. पण आजचे त्यांच्या बोलण्यात नसा नसात सावरकर आहेत, आणि त्यांचे विचार इतके त्यांनी आमच्यापर्यंत छान सुंदर रीतीने पोहोचवले
की आता मला वाटतं हे कार्यक्रम छोट्या छोट्या मुलांना देखील दाखवले पाहिजेत की त्यांना आपली हे कळेले म्हणजे स्वातंत्र्यासाठी काय काय कोणी किती कष्ट केले किती हालअपेष्टा सहन केल्या स्वातंत्र्याचा त्यांना खऱ्या अर्थाने अर्थ कळेल. कार्यक्रम विषयावर आज चर्चा केली ज्याची अत्यंत गरज आहे आज अगदी भारतीय आणि हिंदूच नाही तर अख्ख्या विश्वाला. आणि आज त्यांनी जो एक मेसेज दिलेला आहे तो मला असं वाटतं पुढच्या जनरेशनसाठी इतका महत्त्वाचा आहे आणि हा आपण इतका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवला पाहिजे आणि अगदी मानवतावादी दृष्टिकोनातून रादर दॅन एका रिलिजनच्या दृष्टीतून. आज शरदजींनी जे इतक्या वर्षांमध्ये ह्या विषयावरती एवढा गहन अभ्यास करून त्याच्यामधून जे अमृतरस एकत्र करून काढला आहे तो एक दीड तासामध्ये त्यांनी त्यांच्या वक्तृत्व शैलीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला त्याला तोडच नाही. जे विचार मांडले त्यानं आय लिटरली फील दॅट आय एम मूव्ड फ्रॉम इनसाइड. तुमच्यानी म्हटलं की सावरकर कळलेले नाही आहेत ते माझं म्हणणं असतं की आज कळले त्यांचे विचार कळले आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीज काय होत्या त्यासुद्धा कळलं आणि खरंच म्हणजे आम्ही नशीबवान समजतो स्वतःला इथे लीड्स मध्ये राहतो. राष्ट्राय स्वाहा.